हिंदी कलाकार इथे येऊन बसले की अरे यांना कशाला आणता मराठीच्या मंचावर, आपल्याकडे काय माणसं कमी आहेत का असं. तर नाव सुरुवातीला आमचं कॉमेडीचे जहागीरदार असं होतं. मुंबईत येऊन कुणाकुणाला भेटायचं करिअर करायला अशी जी एक लिस्ट घेऊन आलो होतो, त्याच्यात सचिन गोस्वामी हे नाव अजिबात नव्हतं. सचिन हा दिवसभर काहीतरी सार्कॅस्टिकली बोलत असतो. म्हणजे असं कोण आहे मला सांगा मराठीचा अगदी जो हिंदी गाणं ऐकतच नाही. कॉन्ट्रोवर्सी कधी झाली की तो कुबाई पुला कॉन्ट्रोवर्सी झाल्यामध्ये काही नसतात. पोलिसांवर बोलायचं नाही, कोर्ट या विषयावर आम्ही एकही स्किट केलं नाही. सगळ्याच पक्षाची लोक, काँग्रेस, बीजेपी, मनसे, समाजवादी पार्टी जे कोणी असतील सगळे हस्तजत्रा पाहून त्यांचा राजकीय ताण काही वेळापुरता घालतात. आता कोणत्या म्हणायचे मराठीतली क्रियापद जरी बोललो, घालणे, घुसवणे, चढणे, तरी लोक म्हणतात तुम्ही अश्लील बोलता. एखादी कलाकृती जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा त्या कलाकृतीतले कलाकार तर आपल्याला नक्कीच माहिती असतात, लेखक दिग्दर्शकही माहिती असतात, पण ही कलाकृती नक्की निर्माण कशी होते, त्यामागची प्रक्रिया काय किंवा ते निर्माते आणि त्यांचा चेहरा आपल्याला माहिती नसतो. गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलीच्या माध्यमातून आम्ही असेच निर्माते तुमच्या समोर आणणार आहोत. महाराष्ट्राची हास्यजत्रा, घराघरात पोहोचलेला कार्यक्रम, त्या कार्यक्रमाचे निर्माते सर्वे सर्वा, लेखक दिग्दर्शक आहेतच, पण हास्यजत्रेचे रिंग मास्टर सचिन स्क्वेअर, अर्थातच सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी. भेटूया दोन्ही सचिन सरांना आजच्या भागात. हास्यजत्रा आता खूप लोकांच्या घराघरात पोहोचले, पण त्याच्या आधी माहिती आहे बुलेट ट्रेन, कॉमेडी एक्सप्रेस हे सगळं एकत्र. बुलेट ट्रेन, कॉमेडी एक्सप्रेस, बुलेट ट्रेन, हा बुलेट ट्रेन असेल, फू बाय फू आपण केलं, फू बाय फू केलं, पण मग हास्यजत्रेची कॉन्सेप्ट कशी डोक्यात आली तुमच्या दोघांच्या, म्हणजे काय हा जन्म कसा झाला हास्यजत्रेचा? प्रसिद्ध झालं की आपण हे झालाय व्यावसायिक गरज आहे. अगदी खरं सांगायचं बऱ्याच आपल्याकडे नाटककार नाटक गाजल्यावर म्हणतात की याचं बीज माझं वयाच्या 9 वर्षा, पण माझा काही त्याच्यावर विश्वास नाही. ते बीज मुळात जठरात असतं, भूक लागलेली असते, त्यामुळे ना ते कलाकृती करावीशी वाटते. त्यामुळे मनातली बीज ही परिसंवादात चालायची आणि व्यावसायिक गरज हा एक बेस असतो. पण तरी आता तू म्हणतेस त्याचा जन्म सांगतो कसं आधी मग वेट क्लाउड हे नाव कुठून आलं, जे प्रोडक्शनचं नाव आहे तिथन, आणि मग कारण हास्यजत्रा मध्ये वेट क्लाउड बुलेट ट्रेन वेट क्लाउड ओके. बुलेट ट्रेनच्या वेळी 2014 तेव्हा, म्हणजे माझं म्हणणं या पद्धतीचं स्किट्स करणं फुबाई फू पण नंतर आलं मॅमध्ये. फुबाई फू आधी होलं ओके. आम्ही फुबाईच करत, आपण फुबाई फूच करत. त्यावेळी काय झालं होतं, मी कलर्स कोण होईल मराठी करोडपतीचा एक सीझन केला. अच्छा, पहिलं कलर्स होते, कलर्स म्हणजे त्यावेळी ईटीव्ही, ईटीव्ही हा नंतर कलर्स. तर त्याच्या आधी एक सीझन झाला होता, हा दुसरा सीझन. त्या सीझनला मला प्रतीक तिथं होत, त्याने बोललो, कारण प्रतीक आणि मी झी मध्ये बरंच काम करतो. प्रतीक कोल्हे फुला पण तो ईटी होता. त्यानंतर तुम्ही सगळे सीझन केले ना, पहिले दोन सीझनला मी होतो, थर्ड सीझनला मी लेखक होतो. थर्ड सीझनला मी रायटर होतो, कारण मी ती त्यावेळी मला काही हिंदी मालिका लिहिण्याची संधी आली, त्यामुळे मी ती लिहायला गेलो. आणि थर्ड सीझन पासून हा जॉईन झाला होतो. आणि 6व्या सीझन पासून मी डिरेक्टर पण होतो. ओके, नंतर ते इनहाऊस झी कडे आलं, मग ते सरंग राकेश सरंगांचं प्रोडक्शन होतं, पण नंतर ते त्यांनी नॉन फिक्शन सगळं आणि मग ती जबाबदारी माझ्यावर. तर ते सुरू असताना ना मी फुबाई सुरू असतानाच त्याच्या दरम्यान मी खुपते तिथे खुपते पण केले होते. तिथे प्रतीक होता आणि प्रतीक आमचा विद्यार्थी पण होता भविष्याचा, त्यामुळे त्याला कामाची पद्धत माहिती आहे. तर कोण होईल मराठी करोडपतीला त्यांनी मला डिरेक्टर म्हणून बोलवलं, आणि तिथे संजय उपाध्यायचे ईटीव्हीचे त्यावेळेचे प्रमुख होते, त्यांना एकूण कामाची पद्धत आणि मी शनिवार बघत नाही, रविवार बघत नाही, मी दिवस रात्र काम करत. त्यांना वाटलं की यांना घेऊन आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यावेळी प्रतीकचं म्हणणं होतं की तुम्ही सर आता प्रोडक्शनच सुरू करा, किती वर्ष तुम्ही नॉन फिक्शन, म्हणजे मी अनेक वर्ष नॉन फिक्शन केलेली, सचिन पण बरेचशा त्याच्यात होतं.
तर अक्षरशः संजय उपाध्याय प्रतीक खोले आणि आपली बहाळकर योजना या तिघांनी म्हणून ते प्रोडक्शन हाऊस आम्हाला करायला भाग पडलं. पण आम्ही सुरुवातीला म्हणत होतो नोकर ते आपले क्रिएटिव्ह बरं आहे का कुठं ते सगळ्याची जबाबदारी. पण ते म्हणत नाही तुम्ही आता केलं पाहिजे एक स्टेप वर या आणि ते तो शो एक डिझाईन झाला. त्यावेळी त्यांचं कॉमेडी एक्सप्रेस थांबत होत आणि त्यांनी सांगितलं ते थांबतंय पण आम्हाला तशाच टाईपचा एक शो करायचा आहे जो कॉमेडी शो असेल. तो कम्प्लिटली स्टँडअप शो होता आणि आम्ही जर करायचं तो स्किट बेस्ड करायचा जो पुबाई सारखाच होतो पण थोडं जास्त त्याला घटना स्पर्धा जास्त होती ना ती स्पर्धा आणि तो स्टँडअप होता म्हणजे दोन जणांचा. बरोबर आम्ही बुलेट ट्रेनला तीन जण चार जण पाच जण नाटुकले करायला सुरुवात केली तर तो फॉर्मॅट तिथे बुलेट ट्रेन पासून सुरू झाला. त्याच्यातलं थोडस अपग्रेडेड व्हर्जन ते होत तर त्यावेळी ते प्रोडक्शन हाऊस सुरू झालं आणि प्रोडक्शन हाऊस म्हणत ना आम्ही व्यापारी नसल्यामुळे ना ठीक आहे काय करायचं त्याचं बजेटिंग आखता येईना. मी डिरेक्टर म्हणून काम केलंय सगळ्या प्रांताशी माझी ओळख होती कॅमेरामन्स पासून तर सगळेना एक एक फोनवर त्या प्रोडक्शन हाऊसला त्यावेळी आले. आम्ही अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये ते सुरू झालं. खूप वर्ष काम केल्यामुळे कोणालाही फोन केलं जगदीश दादांना साऊंडसाठी किंवा तो आमचं कॅमेरासाठी शैलूला सर तुमचा यांना पैशांचं बघू असं करून सगळी जमा झाली आणि अक्षरशः 8 ते 10 दिवसात आम्ही सेटअप तयार केला आणि 15 दिवसात शो लॉन्च केला. त्या दरम्यान प्रोडक्शन हाऊसचं नाव काय करायचं रजिस्ट्रेशन काय करायचं तर आमचा एक मित्र आहे कृणाल दळवी म्हणून जो डिझाईन्स वगैरे त्याने पुणे महाबियरचे डिझाईन्स वगैरे केली. अच्छा तर त्याला म्हटलं तू एक नाव शोध चांगलं त्यानेच ते शोधलेलं नाव आहे. आम्ही काय त्यात त्याने दोन तीन नाव आणली होती काय काय होती अजून गोमो नाव असं काहीतरी होत वेट क्लाउड जरा इंटरेस्टिंग वाटलं करूया म्हटलं. अरे म्हटलं असं काही आपली नाव असं आपण काय असे लिजंड नाही यशराज फिल्म एक न्यूट्रल नाव होते आणि ते त्यानेच डिझाईन केलं आणि ते प्रोडक्शन हाऊस सुरू झालं. तर ते 14 पासून सुरू असलेलं आजपर्यंत मध्ये डोल्फीच्या तालावरचे काही लिपमॅन नावची एक सिरीज केली काय 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 तिथे होत आहे आणि सलग ते सुरू आहे. आणि तसा एक फॉर्मॅट करायचा कारण बुलेट ट्रेन त्यावेळी संपलं होतं त्याला 413 भाग त्यावेळी कम्प्लीट झाले होते. बुलेट ट्रेन सुद्धा ई टीव्ही किंवा कलर्स जे नंतर झालं त्याची स्टेरिंग सिरियलच होती. त्यावेळी सगळ्यात जास्त टीआरपी असलेली सिरियल तीच होती कारण ते चॅनलच हळूहळू त्यामुळे 413 भागानंतर जेव्हा ते थांबलं त्यानंतर झी युवा आणि सोनी त्यावेळी लॉन्च होणार होतं म्हणजे त्याचं काहीच नव्हतं. अमित फाळकेंचा फोन आला सचिनला की सर आपण भेटूया आणि मग आम्ही भेटलो. त्याचवेळी झी युवा मधनही फोन होता की असं आपल्याला सीझन करायला आणि अमित आणि अजय बाळवणकर सरांशी बोलल्यावर असं लक्ष झालं की त्याला वेळ आहे अजून 6-7 महिने लॉन्च व्हायला पण हरकत नाही आपण एक नवा सेटअप आहे आणि ही माणसं आपल्याला माहिती नाही. अजय सर झी मध्ये होते अत्यंत मनापासून काम करणारी मंडळी अमितला पण आपण अनेक वर्ष ओळखतो तो अत्यंत जीव तोडून काम करणार तर हरकत नाही आपण यांच्यावर करूया असं म्हणून मग मध्ये वर्षभर आम्ही काय नाही केलं. त्यावेळी आपण नाटक केलं त्यावेळी नाटक करायचं नाटक केलं आणि एक लिफ्टमॅन म्हणून एक सिरीज केली. त्यानं जरा बुलेट ट्रेनमुळे पण सगळंच थकल्यासारखं झालं होतं एक वर्षभर रेस्ट आणि काहीतरी जे चाललंय ते बघूया काहीतरी करू. त्या मिटिंग मध्ये मग तो भालवणकर सरांबरोबरच्या त्यावेळी अमित मी भालवणकर सर सचिन असं आम्ही चौघ त्यावेळी मधनं भेटायचो काय करायचं काय त्यावेळी हे हा फॉर्मॅट करायचा पण याच्यात वेगळं काय असेल असं ज्यावेळी चर्चा व्हायची त्यावेळी महाराष्ट्राची हास्य जत्रा हे नाव जेव्हा फायनल झालं तेव्हा त्याचा फोकस पण जरा क्लिअर झाला की हास्याची जत्रा करायची. जत्रा म्हणजे जिथे फन फेअर आहे फन फेअर मध्ये काय असलं पाहिजे तर महाराष्ट्र असलं पाहिजे अशा पद्धतीने त्या चर्चेत त्यावेळी त्याचं निष्पन्न हे होतं की महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारं हसण्याचं एक आपण एक शो करायचा आणि मग तिथे सगळं आलं की काही कॉम्बिनेशन बुलेट ट्रेनच्या वेळेची बदलली गेली मग काही स्पर्धा केल्या तिथे आम्ही काही नवीन मुलं आली पाहिजे कारण त्यातली 4 ते 5 जण होती बुलेट ट्रेन मध्ये जी मेन होती आणि बाकी सगळी मग आम्ही 2 सीझन आम्ही त्याचे स्पर्धेचे केले
आणि त्यातनं मग गौरव, वनिता, प्रिया हे सगळेच, प्रिया वगैरे तर हे नंतरच्या आयुष्यात आले, शिवाली प्रिया तिसऱ्या सीझन, शिवाली असे तीन सीझन मध्ये सगळी मंडळी आली. आणि काही रसिका वगैरे ज्यांना आम्ही नाटकात पाहिलं आणि बोलू मोरे वगैरे पहिले ना कॉम्पिटिशनचे सीझन होते आणि विजेत्याला आम्ही कॉमेडीचे जहागीरदार म्हणून तो एक किताब द्यायचो. हास्यचंद्रेचं नाव सुरुवातीला आमचं कॉमेडीचे जहागीरदार असं होतं की कॉमेडीचे जहागीरदार या नावाने आपण एक शो करूया असं ठरलं होतं आमचं. किंवा मग एकच पंच हादरवून टाकू मंच वगैरे असे काय काय लाईन्स काढल्या होत्या. ह्या सगळ्या नावांमधून हास्य जत्रा हे नाव आलं त्यावेळी भाळवणकर सर म्हणाले की हेच फायनल करूया आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा असं करूया. म्हणजे भाळवणकर सरांचं त्यावेळी असं म्हणलं होतं की सोनीचे जे काही येईल ना ते महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेटिव्ह असेल म्हणून त्यांनी महाराष्ट्राचा सुपरस्टार म्हणून डान्स पण त्यावेळी ती सिरीज केली होती. महाराष्ट्र ज्याच्या नावातच असेल त्यांचा आग्रह होता. आणि दुसरं त्यांना असं वाटलं की एक बिग अम्ब्रेला असेल महाराष्ट्राची हास्य जत्रा, याच्या अंडर आज आपण स्किट्स करतोय, उद्या कदाचित हास्य जत्रा म्हणून वेगळा शो पण करू शकतो. म्हणजे तुम्ही स्टँडअप पण करू शकाल तुम्ही. हा एक कॉमेडीचा मंच आहे, याच्यावर कुठल्याही प्रकारची कॉमेडी होईल. एक कॉमेडीचा आपण मंच तयार करूया या हेतूने ते तयार झालं. आणि तिथे मग पहिले कॉम्पिटिशनचे सीझन झाले, ज्याच्यात पहिल्या सीझनचे विनर होते गौरव आणि वनिता, दुसऱ्या सीझनचे विनर होते प्रथमेश आणि श्रमेश, आणि तिसऱ्या सीझनचे विनर होते पृथ्वीक प्रताप आणि आपली शीतल कुलकर्णी. शीतल कुलकर्णी आता काही मालिकांमध्ये वगैरे काम करते ती, त्यानंतर तिला बाळ झालं आणि मग तो जो काही गॅप पडला त्यामुळे ती नंतर बाहेर होती. पण हे तीन सीझन मधून हे लोक आले. आणि शिवाय शिवाली परत त्या स्पर्धेतून आली, परत प्रियदर्शिनी आली, असे अजूनही त्या स्पर्धेतून काही लोक मिळाले. आणि काही लोक कुणी कुणी काही सजेस्ट केलं त्यातून ऑडिशन्स मधून काही आले. आणि सुरुवातीपासून समीर विशाखा आणि प्रसाद नम्रता हे होते. आणि काही गेस्ट म्हणून आम्ही नेहमी अरुण मोरे, सुहास किंवा अंशुमन होता, पॅडी होता, या लोकांना अतुलही काही काळ त्यांना ना गेस्ट म्हणून आपण मध्ये मध्ये बोलवायचो. मूळ स्पर्धा होती पण मग स्पर्धा संपल्यानंतर हळूहळू एवढे चांगले कलाकार मिळाले की मग त्यातली स्पर्धा पूर्णपणे बंद झाली. आणि एक केवळ हास्याचा मंच म्हणून आपण त्याला ट्रीट करायला. लॉकडाऊन मध्ये खूपच जास्त क्लिक झाला तो कार्यक्रम. म्हणजे लॉकडाऊनच्या आधी आपले किती त्यावेळी आपले 250-300 त्या 250 एपिसोड मध्ये ना खूप चांगला स्टफ होता. म्हणजे सुरुवातीला आम्ही इतके तुफान स्किट्स केली होती ना. आज जी समीर विशाखाची बरीचशी स्किट्स लोकांना आवडत आहेत ना ती त्या पहिल्या 200 एपिसोड मधली. त्याचं बॉस आणि एम्प्लॉई असेल किंवा प्रसाद नामाची सुद्धा बरीचशी स्किट्स आहेत ना. तो सगळा जो स्टफ होता ना तो लॉकडाऊन मध्ये अचानक लोकांनी बघितला. तोवर तो आठवड्याला काही लोक बघत होते. म्हणजे तोपर्यंत सुद्धा रेटिंग चांगली होता. पहिल्या दिवसापासून ही सिरीज सुरू झालेली आहे सोशल मराठी. आणि तेव्हापासून जसं नव्या चॅनलला हवे तसं रेटिंग त्याला मिळत होत. पण तू ज्या पद्धतीने म्हणतेस ना की एक त्याच्याविषयीच एक असं आपुलकी तयार झाली ती त्या लॉकडाऊन मध्ये. लोकांकडे वेळ पण त्यामुळे होता बघायला. आणि दुसरं त्यामुळे नैराश्य खूप. आणि कॉमेडीला कॉमेडीची गरज मेडिसिन म्हणून आहे किंवा मेडिसिन म्हणून त्याचा एक वापर होतो हे त्या काळाने आपल्याला शिकवत. म्हणजे मुळात कॉमेडीकडे फार काही सन्मानाने बघायची पद्धत नव्हती आपल्याकडे. म्हणजे स्पर्धेत पण आपण पाहतो. पण ह्या 2 वर्षाने ना 2-2.5 वर्षांनी लोकांना हे जाणून दिलं की हे हा खूप गरजेचा प्रांत आहे. त्यामुळे कॉमेडीला एक प्रतिष्ठा मिळून दिली. म्हणजे वाईटात ना बरं म्हणतो आपण ते हे खरं तो अत्यंत वाईट दुर्दैवी काळ आहे तो कधीच येऊ नये. पण तो रिअलायझेशनचा पण काळ त्या काळाने नाते शिकवली आपल्याला. त्या काळाने एकमेकांची गरज जास्त निर्माण झाली. त्या काळाने साहित्यातले जे हे दुर्लक्षित प्रकार आहे त्याच्याविषयी आपुलकी झाली. आणि त्या दरम्यान हा शो खूप पाहिला गेला. हाच रवे अशा प्रकारचे जे काही शो आणि ह्या काही फक्त हास्यजत्रेलाच लोकांनी पाहिलं असं नाही. त्यावेळी हवाई उदय सुद्धा पाहत होते.
जे काही तारक मेहता असेल, कपिल मेहता, कपिल शर्मा, कपिल शर्मा, तारक मेहता, कपिल, कपिल शर्मा जो होता, जिथे जिथे म्हणून ताण कमी होईल, नष्ट होईल, अशी सगळी जी या कलेची जी केंद्र होती ती सगळी त्याला दोघांनी पाहिली. काय झालं ना आणि की कुठल्याही आजारपणात तू अर्धी बरी कुणामुळे होते, डॉक्टरच्या स्पर्शामुळे आणि तुझे मित्र आणि नातेवाईकांच्या आधारामुळे, जो आधारच कोविडने काढून घेतला होता. डॉक्टर्स पीपीई किट घालून येत होते आणि मित्र आणि नातेवाईक आजूबाजूला बसतच नव्हते. एवढं एकटे पण होतं ना, ते एकटे पण जायला कुठेतरी विनोदाने लोकांना खूप मदत केली आणि विनोद त्यामुळे ना मित्र झाला. आज हास्य जत्रेतले सगळ्या कलाकारांकडे हे लोक ना आपले असे तारणहार असल्यासारखे किंवा तुम्ही आम्हाला वाचवलं अशा पद्धतीने बघतात ना, कारण त्यांच्याशी तो एक कनेक्ट झाला स्क्रीनवर. त्यांच्याकडे लोक आपली माणसं, माझ्या घरातली माणसं, माझे मित्र म्हणून बघायला लागले आणि मग फक्त पेशंट नाही तर घराघरात राहणारे जे लोक होते ना ते सगळेजण त्या दरम्यान या सगळ्यांशी खूप अटॅच झाले. तर कोविड हा खूप मोठा फॅक्टर आहे की ज्यामुळे हास्य जत्रा मध्ये काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं. पण आता हास्य जत्रा एवढी फेमस आणि असं झालं, मग एक वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी येते असं नाही वाटत? कारण आता विनोद सोपा नाही राहिलाय असं वाटतं की भावना लगेच दुखावल्या जातात किंवा पर्सनल कमेंट वाटते. मग खरं तर ती मजा असते पण ते नाही आता घेऊ शकत. किंवा त्याच्याबद्दल ट्रोलिंग, म्हणजे परवाच सरांचं एक स्केट होतं ज्याच्यात तुम्ही ते शास्त्रीय संगीतकार, शास्त्रीय गायक झाला होता, त्याच्यावरनं पण लोक बोलले असं कसं करू शकता. हे आता खूप वाढलंय दिवसेंदिवस. मग तुम्हाला त्याचं एक लेखक आणि दिग्दर्शक म्हणून की काय तुम्हाला काही सुचार कॉन्सेप्ट काही वेळेला तुमची असते, मग अशाला थोडी बंधनं येऊन त्रास होतो असं नाही वाटत? हा विनोदाचं ना गेले 25-30 वर्षात हळूहळू तो जास्त असा त्याच्यावरची प्रेशर्स वाढत चालले की पूर्वी एवढी प्रेशर्स नव्हती. आज आपण जयवंत दळवी किंवा पुलंचं पुस्तक वाचतो त्यावेळी लक्षात येतं किती बिंदास्त कमेंट केल्या जायच्या. रामनगरीचा प्रयोग तुम्ही आज करूच शकत नाही. खरं एवढं जातीय गोष्टी ते इतके बिंदास्त बोलायचे. रामनगरकर स्वतःवरच विनोद करायचे, ती तुम्ही आता करूच शकत नाही. आज तुम्ही कुठल्याही कुठल्याही समाजाचं नाव घेऊ शकत नाही. ते सन्मानानं घेतलं तरी सुद्धा विनोदी कार्यक्रमात आल्यावर आमची टर उडवली असं त्यांना वाटू शकतं. तुम्ही कुठल्या गोष्टीमुळे कुणाच्या भावना दुखावल्या जातील हे तुम्हाला कधीच सांगता येत नाही त्यावरून. आणि काय झालं, शो एवढा पॉप्युलर असतो आणि टेलिव्हिजन हे माध्यम खूप सॉफ्ट टार्गेट आहे की जसं मध्ये सचिनही म्हणाला होता की खरे खरे प्रेक्षक ना दुखावले जातात. खरे प्रेक्षक नाही दुखावले, खरे प्रेक्षक आनंदाने बऱ्याचशा गोष्टी बघतात. संघटना ज्या असतात त्यांचे प्रतिनिधी, त्यांनी स्वतःला जाहीर केलेले जे प्रतिनिधी असतात, स्वयंघोषित प्रतिनिधी असतात ना, त्यांना हे खूप कारण चांगलं मिळतं की याच्यावरून काहीतरी त्रास द्यायला आणि मग ते ट्रोल सुरू होतं. आणि मग काय होतं ना, ते मुठभर लोक त्यांच्या राजकीय किंवा सामाजिक अस्तित्वासाठी ते सगळं आणून देतात. आणि आता त्या त्या विभागाची लोक, म्हणजे त्या जातीची, त्या धर्माची, त्या क्षेत्रातली, त्या विचारातली, त्या व्यवसायातली खूप गोष्टी ही मंडळी नकळत मग त्याला बळी पडतात. आणि ते अत्यंत सोपं माध्यम आहे सोशल मीडिया, पटकन निषेध लिहायला वेळ नाही लागत किंवा चार गोष्टी लिहायला वेळ नाही लागत, ते व्यक्त होत. पूर्वी असा त्रास होत नव्हता का? तो होत होता. पूर्वी लोकांची मला दुखवायची का? तो हो दुखवायची, पण त्यांना व्यक्त करायला जागाच नव्हती. सोशल मीडियामुळे ती जास्त वेगाने आपण ऍक्सेसेबल झालं. उद्या मी काही बोललो आता या पॉडकास्टला तर माझ्या सोशल मीडियातल्या अकाउंट वर येऊन ते मला शिव्या देऊ शकतात. पूर्वी जर मी असं कुठे काही बोललो असेल तर माझं घर कुठे शोधत? एवढा वेळ नाही. आंदोलन आणि क्रांती करण्याची उर्मी सोशल मीडियातच आहे, हे घरी येत नाही. संघटना येतील घरी, कारण त्यांचा अस्तित्वाचा प्रश्न. त्यामुळे ना ह्या गोष्टींकडे म्हटलं तर खेदानेही बघावं असं वाटतं. हे गंभीर पण आहे, कारण विनोदासारखा जगण्याला पूरक असलेला प्रांत जर यांनी असं संकुचित केलं आणि तो संपवला. विनोद ज्यावेळी माणसाच्या आयुष्यात न संपेल त्यावेळी त्याचं जगणं हरवेल. समाजातनं विनोद हळूहळू हळूहळू त्याच्यावर बंधन येणं हे निरोगी समाजाचं लक्षण नाही, हे आजारी समाजाचं लक्षण. म्हणजे विनोद जर नीट पोचला, जो समाज विनोद नीट पोचतो तो समाज हा
सुदृढ असतो, त्या समाजाकडनं विकास होणे, त्याच्याकडनं काहीतरी घडणं शक्य असत. पण अशा पद्धतीचं कलेचा गळा घोटणं किंवा विनोदाला समजूनच न घेणं, विनोद समजण्याची क्षमताही हळूहळू कमी झाली असं वाटतं. आता काल आजच आम्ही एक प्रोमो टाकला आहे ज्याच्यात समीरला त्याचा फोन हरवला, म्हणून तो सांगतो की माझा फोन हरवला, तो म्हणतो मग पोलिसात नाही गेला, तुम्ही कशा बँकेची नोकरी कशाला जायचं पोलिसात. तर आता हा आहे ना, हा विनोद हा कुठल्या व्यवसायाची तुलना नाहीये, तर हा समजण्यातली गल्लत आहे त्याच्या, आणि त्यातनं घडलेला विनोद आहे. पण एवढा विनोदाचा प्रवास करण्याची क्षमता खूप कमी लोकांना आहे. माझ्या याच्यावर दोघांनी लिहिलंय की सर पोलिसांची नोकरी काय वाईट असते का, आम्ही इतक्या प्रेमाने तुमच्याकडे पाहायचो आणि तुम्ही असं वागता बरं नाही. काम त्यांना म्हणजे त्यांच्यावर काय हसावं की काय करावं, पोलिसांवर बोलायचं नाही, कोर्ट या विषयावर आम्ही एकही स्किट केलेलं नाही त्याच्या. त्यांना ना बंधन खूप आहेत, कारण त्याचे प्रोटोकॉल्स आहे. कुठला कोर्टाचा अवमान वाटेल आणि त्याच्यावरून काय होईल तुम्ही सांगू शकत नाही त्या गोष्टी. त्यामुळे आपल्या राजकारणावर बोलणं अवघड झालंय. राजकारण्याचं नाव तुम्ही गंमत अशी ना, मी राजकारणावर बोलल्यावर ज्या राजकीय नेत्याच्या संबंधात ते विधान असेल ती लोक हसत असत ते बघतात, पण अनुयायी जे आहेत ना, जे स्वयंघोषित अनुयायी ते म्हणजे पक्षाचेच असतील असंही नाही, त्यांच्या अस्मिता जास्त तीव्र. म्हणजे आज हास्यचित्र बघणारा राजकीय वर्ग कुठला आहे तर सगळेच बघतात. म्हणजे आम्हाला ज्यांनी ज्यांनी प्रतिक्रिया दिल्या किंवा भेटले, तर अगदी फडणवीस साहेबांपासून एकनाथ शिंदे साहेब, उद्धव ठाकरे साहेब किंवा ही जी सगळी मंडळी, राज ठाकरे तर आपले इतके मोठे फॅन आहेत, ते अनेकदा सगळ्या नटांना बोलून, आणि अत्यंत दिलदार माणूस आहे, कलासक्त माणूस आहे म्हणून राज ठाकरे, तुला माहिती, तर ते इतके भरभरून बोलतात. त्यानंतर सगळ्याच पक्ष, अजित पवार साहेबांच्या तिथे एक आमचं बारामती कार्यक्रम झाला, राज साहेबांनी त्या शिवाजी पार्कवर जे रोषणाई केली त्यावर राज साहेबांनी खास हास्यचित्राच्या टीमला बोलवलं. सगळ्याच पक्षाची लोक, काँग्रेस, बीजेपी, मनसे, समाजवादी पार्टी, जे कोणी असतील सगळे हास्यचित्रा पाहून त्यांचा राजकीय ताण काही वेळापुरता घालतं आणि ते प्रयोग करतात. गडकरी साहेबांच्या इथे आम्ही नागपुरात प्रयोग केला होता, त्यावेळी त्यांच्यावर आम्ही दोन असे छान चिमटे होते, त्यांनी हसत खेळत ते स्वीकारले. ही संस्कृती आपल्याकडची, राजकीय टीकेला असं तसं स्वीकारणं ही आपली संस्कृती आहे, राजकीय संस्कृती. दुर्दैवाने अनुयायांपर्यंत ती पोहोचत नाही, अनुयायांपर्यंत टोकदार अस्मितात पोहोचतात, हा मोठा प्रॉब्लेम. म्हणजे राजकीय नेते स्वतः नाही एवढं काही त्याचं मनावर नाही, पण ते एक दडपण आहे. सामाजिक दडपण तर आहे, मध्ये कुठल्या तरी समाजाच्या एखाद्या गोष्टीचा आपण तिथे वापर केलेला असला तरी त्याची काळजी घ्यावी लागते, की अरे सेट मध्ये काही येत नाही ना, कॉस्ट्युम्सवर काही येत नाही ना, कारण ते तुमच्या भावना काही असो ते कॉस्ट्युम्सवर त्याचं प्रतीक असणं, पण त्याचा वापर त्याच्या शेजारी जर दारूची बाटली असेल तर त्याचं कनेक्शन लागतं. तिथे घेऊन तुम्ही दारूची बाटली घेऊन ते आमच्या समाजाचं एक प्रतीक होतं तुमच्या शर्टवर, तर ते खूप काळजीपूर्वक, कारण आपण रोज लोकांना आणि लाखो लोकांना दिसणारा घटक आहोत ते जे प्रक्षेपण आहे, त्यामुळे तिथे काळजी घ्यायला लागते. अर्थात SNP म्हणून डिपार्टमेंट आहे चॅनलचं, ते पण काळजी घेत असत. सगळ्या चाळण्या लावून लावून एक विनोद तुमच्यापर्यंत पोहोच आणि तो तुम्हाला आवडावा यासाठीचा प्रयत्न असतो. त्यामुळे सुचलेली प्रत्येक गोष्ट करता येत नाही, तिला या सगळ्या बंधनांची एक चाळणी लावावी लागते. वेगाने जर भावना दुखावत राहिल्या ना लोकांची, इतका त्रास झाला ना, खरंच पुढे ना विनोद होणारच नाही. कारण तुम्ही सलून वरचं एक स्किट केलं तर आम्ही काय असे वागतो का म्हणून काही जणांनी आम्हाला लगेच हे टाकलं. कुत्र्यांवर काही केलं तर श्वानप्रेमी संघटनेनं टाकलं की तुम्ही कुत्र्यांवर खूप असे विनोद करताय. आपण असं पुलांचं पाळीव पक्षी प्राणी आपण वाच, ह्याला तुम्ही काय बोलतात, म्हणजे तुम्ही प्राण्यांवर बोलू शकत नाही, तुम्ही जाड माणसांवर टीका करायची नाही, तुम्ही बॉडी शेमिंग टक्कल असलेल्या माणसांवर टीका करायची नाही, तुम्ही कुठल्याच गोष्टींवर बोलायचं नाही. हा तुम्ही एकमेकांवर विनोद करा, एकमेकांवर टीका करा, ते चालत. आणि याला ना याला कारणीभूत ना, हे छोटे छोटे पोर्टल्स पण आहेत. म्हणजे हे जे छोटे
पोर्टल्स आहेत ते ना निवडक गोष्ट लोकांपर्यंत पाहतात, त्याच्या पुढची गोष्ट ना आधीची गोष्ट कापतात, त्यामुळे पण गैरसमज खूप होतो. म्हणजे हास्य जत्रेत द्वयार्थी विनोदाची मात्रा अत्यंत कमी आहे. द्वयार्थी विनोद हा विनोदाचाच प्रकार, सावट विनोद पात्रट विनोद हा विनोदाचाच प्रकार आहे, पण त्याची मात्रा खूप कमी असते. कारण ते आवडणाराही प्रेक्षक वर्ग आहे, प्रत्येकालाच आवडतं. आपण ना सभ्यतेच्या बुरख्यात आहोत, आपण ते बुरखे उतरवतो तेव्हा खरी माणसं असतो, तेव्हा खरं रसिक असतो. तर तो वर्ग आहे, त्यांना आवडतं, प्रत्येकाला आवडतं. काहींना कुटुंबासमोर नाही आवडत, खासगीत आवडतं, तर एखाद्या वर्गाला कुटुंबासमोर आवडत. तर तशा प्रकारचे विनोद जेव्हा मानले जातात द्वयार्थी, त्यावेळी त्याची सभ्य बाजू पण असते. एखाद्या वाक्याचा अर्थ असा येत असताना त्याचं पुढचं वाक्य त्याचा सभ्य अर्थही दाखवतो, सुसंस्कृत अर्थही दाखवतो. ही त्या विनोदाची गंमत आहे, त्याचं ट्विस्ट. नेमके त्याचा पुढचा भाग कापून ना ते पोर्टल्स ते दाखवत असते, आणि त्याच्यामुळे मग लोकांना वाटतं की हा अशा पद्धतीचे विनोद आता हे चॅनल करतो का किंवा हा शो करतो का, म्हणजे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे एक आमच्याकडचं एक स्किट हे होत की ती शिवानी कोणीतरी हे असते, काय म्हणतात त्याला, एक राजघराण्याची स्त्री असते आणि तर ती त्याचे बोट छाटते का, तर याने चिंचा तोडल्या म्हणून त्याची बोट छाटली आणि त्याचे चिंचा तोडले. तर तो विचारतो, ते म्हणते आशाने काय म्हणत, आज चिंचा तोडले उद्या पेरू तोडले. तर आता ज्याचे बागा असतात त्या चिंचा तोडणं, पेरू तोडणं, आंबे तोडणं हे प्रॉब्लेम्स असेल. चिंचा स्वस्त आहेत, पेरू महाग आहेत. उद्या पेरू तोडले तर मग तो म्हणतो मग तुम्ही काय छाटा, त्याच्या पुढचं वाक्य होतो आम्ही बोटच छाटू. तर जी बोट ती फळं तोडतात ती आम्ही छाटू. हा ह्या सगळ्या ह्याच्यात कुठे असलेली विनोद त्यातला. आणि पेरूच्या पेरू तोडला तर इथंच कट करत. बरं गंमत अशी ना की आपल्याकडे आपण इतके संस्कृत झालो की आपण फळांनाही लैंगिकता अमुक केली. वांग म्हणजे अमुक, केळी म्हणजे तमुक, पेरू म्हणजे तमुक, चिंच म्हणजे तमुक. त्या निरागस फळांना तरी तुम्ही सभ्यपणे जपू द्या ना, त्यांनाही तुमच्या ह्याच्यात सगळी मराठीतील क्रियापद अष्टीन करून टाकली. हे तर दादा कोंडके स्वतः, दादा कोंडके स्वतः, दादा कोंडके म्हणायचे मराठीतली क्रियापद जरी बोललो, घालणे, घुसवणे, चढणे, तरी लोक म्हणतात तुम्ही अश्लील बोलताय. म्हणजे तुम्हाला फक्त क्रियापद आणि मला कळत नाही तुम्ही तिथं तुझी कोळी काय झाली ह्याच्या थंडीने तो आक्रसला असं का नाही लोकांच्या डोक्यात येत, पण त्यांना का. म्हणजे प्रत्येक फळाचं कुठेतरी लैंगिक तशी काय संबंध नाही. मग त्या पेरूचा आणि पेरू तोडले तर इथंच तुम्हाला अश्लील वाटणार का काय. मग तुमच्या डोक्यात अश्लील खूप आहे, सादरकर्त्याच्या डोक्यात नाहीये. आणि द्वयार्थी विनोदाची गंमत असती आहे ना जी, की तुम्हाला एक त्यातला सरळ अर्थ पण कळणं. आणि हे तर बौद्धिकतेचं लक्षण आहे ना, की तुम्हाला विनोदाचे दोन्ही अंग कळतात, की एक सरळ अर्थही कळतो आणि एक त्यातून जे म्हणायचं असतं ते सूचकही कळतं. या सूचकतेलाच लोक आता म्हणजे ती अर्धवट दाखवल्यामुळे सूचकतेवर ऑब्जेक्शन घेतलं. आणि 12 मिनिटाच्या स्किट मध्ये जेव्हा अर्ध्या मिनिटाची एखादी कमेंट येते ना, त्यावेळी तुला वाटत नाही काही, ज्यावेळी तेवढाच 1.5 मिनिटाचा भाग काढून कुठल्या तरी पोर्टलवर दाखवला जातो ना, त्यावेळी असं वाटतं अरे हा कार्यक्रमच पूर्ण अशा पद्धतीने चाललाय की काय. आणि कसं आहे की 750 एपिसोड आतापर्यंत झाले, 750 एपिसोड म्हणजे जवळजवळ 2500 आसपास स्किट झाले. बरोबर 2015 मिनिटाचे विनोद झाले. म्हणजे आता 2015 मिनिटांच्या विनोदांमध्ये 1.5 मिनिटाचे किंवा 30 सेकंदाची अशी जी वाक्य निवडत ही आत्ता व्हायरल होणारी किती आहे, तर हास्य जत्रेची 100 असतील. बरोबर, म्हणजे 40 सेकंदाची 100 वाक्य म्हणजे हास्य जत्रा आहे का. तर 2015 मिनिटांचा जो सगळा स्टफ आहे तिथे त्यातली यांनी निवडून 50-100 घेतली आणखी ही पसरवत असते. पण ह्या पोर्टलला त्यातनं व्ह्यूज मिळावे, त्याला व्ह्यूज खूप आहेत. म्हणजे लोक इतके आपण छोटे नाहीत की ते बघतात त्यातनं अर्थ शोधाय. आणि युथला आवडतं ते, ती लँग्वेज आहे युथची. पण तू सगळा एपिसोड पाहशील तर तुला त्यात काही जाणवणार नाही. हा तू सगळा भाग आहे म्हणजे आणि प्रेक्षक एवढं दोन पद्धतीने बोलत असतात ना. म्हणजे तुम्ही मराठी कलाकार हिंदी मध्ये गेला की म्हणता
क्या बात आहे, आमचा एक मराठी कलाकार हिंदी मध्ये आला, हिंदी कलाकार इथे येऊन बसले की अरे यांना कशाला आणता मराठीच्या मंचावर, आपल्याकडे काय माणसं कमी आहेत का, तिथून लोक बोलतात. हिंदीत काही संवाद बोलले तर लोकांच्या भावना दुखावतात, दुसरीकडे तुम्ही हिंदीमध्ये काम करण्याचं मात्र तुम्ही त्याला प्रतिष्ठा देता. बर, एखादा हिंदी कलाकार येऊन तोडक्या मोडक्या मराठीत बोलला की आपल्या इथे टाळ्या वाजवल्या जातात त्याच्यावर, की क्या बात आहे येऊन तो मराठीत बोलला. पण एखादा मराठी भाषेतला विनोद मराठी कलाकारानंच केला तर तुम्ही काय आपल्या भाषेचं कशाही पद्धतीने बोलताय, किंवा समीर चौगुले असं हिंदी का बोलतो याच्यानं हिंदीचा अपमान होतो असं काही जण म्हणतात, तर काही जण म्हणतात तू हिंदी का बोलतोस, तू मराठी आहेस ना हिंदीत कशाला बोलतोस, हिंदी गाणी का सुरू, तुम्ही हिंदी गाणी का वापरतो, मराठीची गाणी साडेसातची बात रोज वाजवू. अरे एकीकडे तुम्ही हेही बोलता तेही बोलता, म्हणजे मराठी प्रेक्षकात तसा खरंच अवघी तर अवघी तर ओंटेल कंटाळवाणं सुरू करतो, अवघी पण वेगवेगळे आहेत ना, त्या कॅरेक्टरनुसार असतं ना. एक कॅबरे डान्सर जर त्यात आहे तर तिचा डान्स दाखवायचा आहे तर तो कुठल्या गाण्यावर दाखवणार आपण, मराठीत किती कॅबरेची गाणी आहेत तुम्हाला चॅनल एक यंत्रणा आहे तिच्याकडे त्या गाण्याचे राईट्स आहेत का तेही पाहावं लागतं, त्यांनी काही गाण्याचे राईट्स त्यांच्याकडे असतात काहींचे नसतात, आता कॉपीराईट खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक गाणं गायल्यानंतर ते वापरायचं असेल तर त्याची एक परवानगी लागते, त्याचे वेगवेगळ्या म्युझिक जे काही त्यांच्या कंपनीज आहेत त्यांच्याकडे त्यांचे राईट्स ते चॅनलने घेतलेले असले पाहिजे, प्रोडक्शन हाऊसने घेतलेले असले पाहिजे, असं नाही होत ना की फक्त मराठी गाण्यांवर नाही म्हणू शकत ना. आणि इतर भाषिक गाण्यांचा पण तुम्ही ऐकताच की शांतपणे घरी, असं कोण आहे मला सांगा मराठीचा घरी की जो हिंदी गाणं ऐकतच नाही, असं नाही ना. आपल्याला लताजी आवडल्या कशामुळे, आज मोहम्मद रफी का आवडतात आपल्याला, तर आपण मराठीविषयी प्रचंड आग्रही असलं पाहिजे, त्याविषयी दुमतच नाही, महाराष्ट्रात मराठी उत्तम बोलता आली पाहिजे आणि मराठीत व्यवहार झाले पाहिजे, यालाही काहीच याविषयी दुमत नाही. पण इतर भाषा आपल्याला यायला नको का, कलावंत म्हणून आपण तर आपली क्षमता कशाने जोखतो की त्याच्याकडे किती भाषांचं एक सामर्थ्य आहे, त्याचा रेपर्टॉर किती मोठा आहे. आणि समाजाचा आरसाच असतो ना आपण कला जी दाखवतो, ते मराठी माणूस रस्त्यावर आज मुंबईमध्ये हिंदीतच बोलत असतो, तर तो तसंच दिसणार, तर त्याच्यावर विनोद घडवताना तो इथे का म्हणून शुद्ध मराठीत त्याला बोलताना दाखवू, आपण शेवटी घडवतोय ते लोकांच्या नेहमीच गोष्टी हे करतोय ना. शास्त्रीय संगीतकार म्हणजे तुम्हाला समीर चौगुलेला मोठमोठे शास्त्रीय गायक फोन करतात त्याचं ते सुमारिया चौगुलिया वरची कॅरेक्टर्स बघून, ते आम्हाला खूप आवडतं ते अगदी शास्त्रीय संगीताचा अपमान नाही का असं विचारतात ना, मला नाही वाटत त्यांना आणि ना आमच्या शास्त्रीय संगीताचा अपमान होतोय असं वेगळेच लोक म्हणतात, त्याच्या गाण्याशी संबंध असेल असं मला त्याच्या वाक्यरचनेवरून त्याचं ग्रामरच नीट नसतं. लता दिदींनी समीर विशाखाला फोन केला की मला तुमचं हे खूप आवडतं शास्त्रीय गायक, आनंद भाटेंना त्याची स्किट्स आवडतात आणि ते शास्त्रीय संगीतावर ते गंमत म्हणून घेतात, पण बाकीचे चिडतात की तुम्ही तबला कसा फोडलात, तबल्याला तबल्यासारखी मोजतो, अरे तो मूर्ख वादक होता जो तू दाखवलाय आम्ही तो स्किट मधला तो मूर्ख वादक आहे, त्याने केलेली ती गंमत आहे, याच्यासाठी तुम्ही त्याला जर सगळ्या गोष्टींचा देव करून चालणार नाही ना, आपल्या इथे काही त्याच्याविषयी व्यक्त कसं होणार, सगळ्याच देव केले, सगळ्यालाच तुम्ही असं बघायला लागला तर विनोदच होऊ शकत. माझं ते माझं समीरचं जे स्किट होत तो सुमारियाच्या ह्याच्यात नेहमी सुमारिया गायला लागतो कारण तो वाईट गातो, तो वाईट गायक आहे, तो संगीत क्षेत्रातला शास्त्रीय संगीतातला त्याला स्वतःला वाटतं म्हणून तो गाणं पोपट अशी पदवी त्याने स्वतःच दिलेली असं ते कॅरेक्टर आहे, तो काही कोणी पंडितजी नाहीये की जो मान्यता प्राप्त आहे ज्याच्याकडे फार मोठी त्याची संचित आहे त्याच्याकडे असं काहीच नाही, तो ढोबळ माणूस आहे, तर त्याच्या गाण्यावर कुत्रानंतर बाहेर न जात असं ते कॉम्बिनेशन म्हणून तिथे ते त्याच्यावरून ती जुगलबंदी आम्ही केली होती, तर याच्यात कुत्र्याचा याच्यात तुम्ही शास्त्रीय संगीताचा अपमान नाही करत, आणि हा शास्त्रीय संगीताचा मान आहे ना, की कुत्र्यालाही सुरात गाव असं वाटतं हे तुझ्या संगीताचा मान नाही का, आज श्रीकृष्णानं बासरी वाजवल्यावर गायी यायच्या तिथं थांबायच्या, हा त्या संगीताचा मान आहे की नाही का, गायी बसचा हा अपमान आहे, ढोबळ असतं त्याच्याकडे दुर्लक्षच केलं पाहिजे प्रेक्षक असे व्यक्त होत असतात. अजून एक प्रश्न म्हणजे हास्यजत्रेतले काही कलाकार सोडून गेले आणि काही कलाकार आता नाहीये,
आम्ही त्यांना एक प्रेक्षक म्हणून मिस करतो आणि त्याच्यावरनं खूप कॉन्ट्रोवर्सीज पण झाल्या, त्याबद्दल काय सांगाल? कॉन्ट्रोवर्सीस झाल्यामध्ये पक्षे लोकांनी केलं, कॉन्ट्रोवर्सी काही नसतं. म्हणजे ओंकार भोजने गेलं किंवा विशाखा गेली, हे इतकं अंडरस्टँडिंग आहे आमचं की आजही ओंकारशी आमचे रेग्युलर बोलणं असतं, मेसेजेस असतात, तो भेटला की बोलणं होतं. लोकांना आता ते एकूण राजकीय वातावरणामुळे असं वाटायला लागलंय की कोणीतरी गेलं म्हणजे तो दुखावूनच जात, असं नसतं. काहीतरी त्याच्या कमिटमेंट असतात. अत्यंत साधी गोष्ट आहे की हास्य जत्रा इतकी पॉप्युलर आहे की ती आता सर्व वर्गात पोहोचते, साहजिकच ती सिनेमा क्षेत्रातल्या कास्टिंग डिरेक्टर्स पर्यंत पण पोहोचते, त्यांचंही तिकडेच लक्ष असत. विविध संधी आता ह्या कलावंतांसाठी समोर येत असतात. आमच्याकडे त्यावेळी आठवड्याला 4 दिवस एपिसोड असायचे, म्हणजे आम्ही महिन्यातनं जवळजवळ 20-21 अडकलेलो असायचो. दर 2 दिवसांना आम्हाला पुरवठा करायचा असेल विनोदाचा. तर अशा वेळी ज्यावेळी त्यांच्याकडे सिनेमे येतात, मुळात काय होतं की हस्ते छत्रीसारखी हे जे मंच तयार होतात, त्यावेळी सुरुवातीला मंचाची गरज आपल्याला जास्त असते. नंतर आपण लोकप्रिय झाल्यावर लोकांना आपली गरज जास्त वाटायला लागते आणि मग ते आपल्याला विविध संधीचे ऑप्शन्स ठेवतात. आणि अशा वेळी नाट्यापुढे ती द्विधा असते की या मंचाने मला मोठं केलंय, नाव दिलं, तर ह्या मंचाला सोडायचं का? आणि इथं संधी तर फार मोठी दिसते, मग काय करायचं? अशा वेळी ते आमच्याशी बोलतात. बरं, आमच्याकडे मर्यादा असे आहेत की मी आता 3 महिने येत नाही म्हटलं तर त्या नाटकाचं आम्ही काय करणार? कारण प्रसिद्धी आहे तर लोकांना तुम्ही हव्या, मग तर तुम्ही इथे थांबा किंवा सोडा. 4 महिन्यात मी परत येतो असं जर आवजाव घर केलं तर तो शो राहणारच नाही. सगळ्यांना काम आहेत, सगळेच म्हणतील मला मोकळ्या वेळात मी हास्य यात्रा करेन. तर मोकळ्या वेळातले हास्य यात्रा प्रेक्षकांना आवडणार आहे का? हे आधी त्या प्रेक्षकांना विचारलं पाहिजे, जे म्हणतात की हे गेले तर आता आम्हाला मजा नाही. तर मोकळ्या वेळात येऊन करण्यासारखं म्हणजे नाही, यासाठी डेडिकेशन हवंय. खूप जण वेळ देत आहे, त्यांनी सुद्धा हाच विचार केला ओंकारने सुद्धा. आणि तो समोरून म्हणाला होता की सर माझ्याकडे ना 3 सिनेमे आहेत आणि मला ऑड वाटतंय की मी प्रत्येक वेळी इथे येऊन मला या शेड्यूलला सोडा ते करत, कारण बाकीच्यांवर पण त्याचा एक परिणाम होतो आणि मला वेगळी ट्रीटमेंट देताय तुम्ही असं विनाकारण वाहतो. आम्ही त्याला म्हटलं हरकत नाही, कारण त्यातला तो घेत. कारण ओंकार भोजनेविषयी तुला सांगायला आवडेल मला की एवढा तो विनम्र आणि इतका डाऊन टू अर्थ असलेला माणूस आहे ना. म्हणजे ज्यावेळी आम्ही मानधनं वाढवली होती कोविड काळात प्रत्येकाची, त्यावेळी ओंकार भोजने स्वतः म्हणाला होता की सर शक्य नसेल तर माझं नका वाढवा, कारण तुम्ही याच्यात सध्या देता एवढं ओढाताण चालली आणि त्यात आम्हाला हे मिळते. आणि त्याला खरंच हे प्रेशर होतं त्यावेळी की मला एवढी कामं आली तर मी सलग तुम्हालाही वेळ देऊ शकणार नाही, माझ्या तब्येतीची काही कारण आहे. त्यानंतर कॉन्ट्रोवर्सी कधी झाली की तो फुबाई पुला गेला, त्याही त्याचंही कारण नंतर त्याने आम्हाला सांगितलं की तो एक छोटासा सीझन होता. हास्य जत्रा ही एक खूप मोठी कमिटमेंट आहे, तुम्ही करायचं म्हटलं की तुम्हाला मार्च टू मार्च एक कॉन्ट्रॅक्ट करावं लागतं वर्षभराचं. एक छोटासा सीझन मी काही स्किट्स करेन आणि शिवाय आशिष पात्रे आणि काही मित्रमंडळी होती ज्यांच्या बरोबरही तो कम्फर्टेबली काम करू शकतो. आणि आशिषने त्याला सुरुवातीला इथं काम दिलं, तो अत्यंत सेन्सिबल मुलगा आहे, सेन्सिटिव्ह मुलगा, त्याला जाण आहे. आशिषने त्याला सुरुवातीच्या काळात इथे त्यानेच आधार दिला. आधार म्हणजे काम, पहिलं काम मिळणं हाच आपल्यासाठी आधार असतो आणि त्याचा चांगला लॅक होईल. त्यामुळे आशिषचं प्रोडक्शन सुरू होतं असं असताना त्याला जावं असं वाटणं काही गैर नव्हतं. तिथं त्याला 6 काहीतरी शेड्यूल्स होते, त्यामुळे त्याने मधला गॅप मी करू शकतो म्हणून तो इकडे परत आला नाही. आता हे सगळं अंडरस्टँडिंग आमच्या बरोबर आहे, त्याच आमच्या पलीकडे लोकांचीच भावना खूप धोकावलं. म्हणजे हास्य जत्रेची अस्मिता हास्य जत्रा कारणपेक्षा प्रेक्षकांची जास्त, प्रेक्षकांनाच खूप वाईट वाटलं की तो तिकडे का झालं म्हणून. त्यांनीच त्याच्यात एक त्यालाही ट्रोलिंग सुरू केलं जे की व्हायला नको होतं. म्हणजे आम्ही प्रत्येक मुलाखतीत ते सांगत गेलो तो ये आम्ही, आणि त्यानंतरही तो नेहमी भेटतो. अगदी हास्य जत्रेच्या संबंधित कुठल्याही गोष्टी असल्या, समीर चौगुलेचा वाढदिवस असू दे किंवा वनिताचं लग्न असू दे किंवा दत्तूचं लग्न असू दे, कुठेही असेल तर ओंकार तिथे असतो, भेटत असतो. अगदी मला मे महिन्यात आंबे पाठवून दे वगैरे इथपर्यंत त्याचं सगळं ते कायम टच मध्ये असतो किंवा शुभेच्छा देतो. हे तुला माहिती पण काय ना, आम्हालाही माहिती की
त्याला आता एक वेळ हवाय, त्याला जेव्हा वाटेल तर त्यावेळी तो म्हणेल की आपण एकत्र काम करूया, किंवा दुसरं काही करणार असू तर आम्ही म्हणू की चल आपण एकत्र काम करूया. तर तेवढे रिलेशन सगळ्यांमध्ये, अगदी विशाखाबरोबर पण आमचे तसेच रिलेशन आहेत. आले विशाखाला तर जाताना आम्ही खूप सविस्तर बसून आमची चर्चा झाली आणि ती हेच म्हणाली की मोठे 10 ते 12 वर्ष मी हेच करते. तुलाही माहितीये फुबाई फुची पहिल्या सीझनची ती विनर होती वैभव मांगले आणि विशाखा सोडत, तिथपासून ती ती स्किट्स करते आतापर्यंत. नंतर किती शोज मग मध्ये बुलेट ट्रेन झाली मध्ये हे झालं. तर मला आता या जॉनर मधून रिलीफ हवाय असं म्हणून आता एवढं बोलून जर माणूस आपल्याशी हे करतो. पॅडी आमच्याशी नीट बोलूनच बाहेर पडला होता. असं कुणीच झालं नाहीये की आमच्यामध्ये काही खटके उडालेत किंवा काही एकमेकांच्या तक्रारी आहेत म्हणून कोणी बाहेर गेलंय. पण लोकांनाच फार असतं नाही, 5 वर्ष जेव्हा तुम्ही एकत्र काम करताय त्यावेळी थोडस मतभेद पण असत, अगदीच स्वाभाविक गोष्ट. तुम्ही रोज काम करता तर काही गोष्टी आमच्या तुम्हाला नाही पडत, तुमच्या आम्हाला नाही पडत. पण टॉप व्ह्यूने पाहिलं तर सगळेच आनंदी होते, सगळे समाधानी होते, सगळे अंडरस्टँडिंगने ज्यांना जावंसं वाटलं ते जातं, ज्यांना जावंसं वाटलं त्या याच्या पुढेही काही जण जातील. कारण संधी मिळत असतात लोकांना आणि नवीन लोक येत असतात आणि औरांना बरं नवीन लोकही येणं गरजेचं आहे, त्यासाठी काही जुन्यांनी जाणंही गरजेचं असतं. फक्त जुने तेव्हा जातील ज्यावेळी त्यांना याच्याही पेक्षा एक मोठी संधी दिसते, म्हणजेच त्यांचं असेत्र प्रेम नाही एकत्र आहे. आजही ते प्रेमानेच संपर्क आहे. हिच्या विशाखाचे आमचे बराच काळ बोलणं होतं आणि एकदम ती अचानक तिला उपके आली की चॅट करते कसे आहात काय. आणि या क्षेत्रात, या क्षेत्रात येणारा प्रत्येक माणूस हा कलाकार असतो, त्याला जर आयुष्यभर एकच गोष्ट करायची तर त्याने नोकरी केली असती. नोकरी केली असती ना. तूही 1000 एपिसोड्सच्या मालिका केल्या, तुला माहिती 1000 एपिसोडची कमिटमेंट काय असते. त्यानंतर असं वाटतं की आता कुठेतरी एक ब्रेक मिळावा, आता मी काहीतरी वेगळं करेन किंवा मी काहीतरी वेगळं करतो. म्हणजे आज मिळालेली संधी ना उद्या अडचण पण वाटते ना. असं होऊ शकतं हळूहळू त्यांच्या कमिटमेंट मध्ये प्रॉब्लेम यायला लागतात की मी काही कमिट केले आणि त्याच्यात ही गोष्ट येते. बरं ही गोष्ट आता सवयीची झालेली असते, त्यातूनही या गोष्टी होतात. म्हणजे आम्हाला किती वेळा होतं की आम्हाला जी मध्ये सुट्टी येते त्यावेळी खूप बरं वाटतं, मध्ये महिना दीड महिना कधी कधी गॅप येते ना की असं जत्र तुम्ही एक रिलीफची गरज आम्हालाही असते. फक्त आम्ही तडकापण की असं नाही म्हणू शकत चॅनलला की नटांमध्ये काय करत आहे. नटांना हे माहितीये की आता विशाखाला जर असं माहिती असतं ना की ती गेल्यामुळे शो बंद होणार आहे तर ती निश्चित गेली नसती. काय कारण तिचा जीव आहेच. ज्या शोने किंवा ज्या टीम बरोबर आपल्याला एक छान काळ घालवला तर कोणाला त्याचं नुकसान व्हावं असं वाटत नाही. ओंकारला असं वाटलं असतं ना की आता शोज बंद होतोय तर ओंकार नसा गेली, मग त्याची द्विधा आली असती की ही एक संधी आणि इथे इतक्या लोकांबरोबर होणार नाही. पण त्यांना एक माहिती असतं की आपली जागा कोणीतरी घेईल, थोडी काळ लोक हळहळतील पण शो सुरू राहील. इतरांचं जे काही त्याच्यावरच डिपेंडन्स आहे ती तशीच योग्य पद्धतीने चालत आहे. हा म्हणजे हे आमच्या सोप सारखं नाही की ते कॅरेक्टर गेलं तर आता लोक पूर्ण नाराज होतील आणि इथे तसं थोडा परिणाम होतो. आता विशाखा नाही तर काही कॅरेक्टर्स ना आजही पोकळी आहेत पण कोणीतरी येतं आणि तशा पद्धतीचे कॅरेक्टर्स कमी जास्त प्रमाणात करतं, वेगळेपणाने करतं, हे तर होतच राहणार ना. नदी सुद्धा वाहते म्हणून पाणी स्वच्छ आहे आणि चविष्ट रुचकर आहे, नाही तर गप्पी होतील त्याची. आम्ही ते नाही करू शकत कारण आम्ही जर थांबवलं तर आम्हाला इथे 180 लोकांचा क्रू काम करतो आणि त्यांची कुटुंब दिसतात. इनफॅक्ट आहे म्हणजे आम्हालाही बऱ्याचदा वाटतं की आपण किती वर्ष जवळजवळ 10 वर्ष हे करतो, दुसरं काहीच करत नाही. बरं आम्ही कला होतो, आम्हाला वाटतं नाटकं व्हावी, सिनेमे व्हावे. मनासारखा अजून एक वेगळा, मनासारखा हा फार गंभीर आजार आहे कला होतांचा, पण तो असतोच. ते कलाकार असतात आणि ते होत नाही, मनासारखं कधीच होत नाही. आज हास्यजत्र झाल्यावर पण मला असं वाटतं की अजून एक मनासारखं मला काहीतरी करायला मिळालं पाहिजे आणि ते मनासारखं करायला मिळालं पाहिजे ह्या आजारामुळेच आपण धावत असतो पुढे पुढे आणि काहीतरी अचीव्ह करत. तर असं आम्हाला वाटून सुद्धा आज आम्ही थांबायचं म्हटलं तर थांबू शकत नाही. बरं गंमत अशी की आमचं रंग माहिती आम्ही दोघांनी हे बंद केलं तरी शो सुरू राहील कारण शो आता आत्मबळावर चालणारी गोष्ट आहे. तो आता ब्रँड आहे. चॅनल आमच्याशी बोलेल, आम्हाला म्हणेल की तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे, तुम्ही असं नका करू. पण उद्या चॅनल सुद्धा हा शो चालवेलच कारण शो चालणं ही गरज आहे प्रेक्षकांची सुद्धा. बरोबर. त्यामुळे यांना कुणामुळे कधी आणणार नाही याची आम्हालाही कल्पना आहे. पण तरी आमची कमिटमेंट असेल की आपल्यामुळे
एवढे कुटुंब चालले तर आपण इथे अजूनही लक्ष घातलंच पाहिजे ना, आम्ही तो वेळ देतो घाला, कारण खूप खूप जणांचं आयुष्य म्हणजे एक प्रेक्षक म्हणून मी सांगू शकेन की खूप जण हास्यचित्राची वाट बघत असतात, रिपीट सुद्धा बघतात, कारण आपण मग अशी म्हटलो की म्हटलं की खूप पॉझिटिव्हिटी मिळते त्या कार्यक्रमात. हा कलाकारांना मी सगळेच करत असतात, कलाकारांची पण आज मुलं सगळी ज्या स्थितीत आली, आज त्यांची घरं झाली, कुटुंब झाली, आणि ते जवळजवळ इथे शाश्वती, त्या शाश्वतीवर आली त्यांनी घरं आपल्याने घेतली, आम्हाला टेन्शन हो आणि आनंदही खूप आपला सगळ्यांचा म्हणून असा एक कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमाने त्यांना सेटल केलं, आम्हाला पण सेटल केलं, त्यांना त्यांची नावं सेटल झाली, त्यांना काम मिळायला लागली, त्यांच्या नावाने चाळ झाली, कुणाच्या हो चाळी झाल्या, कुणाच्या पहिल्या गाड्या आल्या, छान वाटतं ते पाहिलं, घरं झाली आहेत, आणि त्यांनाही माहितीये की आता इथून पुढे 10-15 वर्ष कामं मिळत राहतील एवढी त्यांची ओळख तयार झाली आहे. तर हे एका कार्यक्रमाने करणं ना खूप मोठी गोष्ट आहे. हा 4 दिवस असतो ना, त्यावेळी प्रेक्षकांना खूप आनंद असतो. नाटकांमध्ये अनेकांना इकॉनॉमी वाईज पण आणि एक बिझी असतो ना, क्रिएटिव्हिटी ना आमची रायटर्सची ना आम्ही जास्त अडकतो, कारण आम्ही मोकळ्या वेळेत पण आम्हाला विषय काढणे त्याच्यात अडकतो, आमचं फॅमिली लाईफ शून्य, त्यामुळे आम्हाला ज्यावेळी हे शनिवार रविवार झाले 2 दिवस आम्हाला सगळ्यात जास्त आनंद आम्हाला झाला. पण तो नाटकांना झाला असेल का प्रत्येक वेळी, काही नाटकांना झालं की ज्यांना वेगळी कामं पण मिळत आहेत त्यासाठी आपण त्यांना दिवस पण आहे, काही नाटकांच्या बाबतीत त्यांची इकॉनॉमीच निम्मे होते, त्यामुळे ते डिस्टर्ब होतात, ते दुसरीकडे काम शोधतात. तर हा असा परिणाम आहे सगळं, आणि प्रेक्षकांना वाटतं की चॅनलने असं काय केलं, तर चॅनल पण शेवटी संचाचा विचार करणार ना, सगळे आता एक्झॉस्ट झाले, ते संपण्यापेक्षा हळूहळू चालवलं पाहिजे, म्हणून ते शनिवार रविवारी आणले, त्याच्यात काही चॅनलने सिरियलला दुय्यम समजले वगैरे असं नाही, त्यांचं सगळ्या मालिकांवर असतं तेवढंच प्रेम आमच्यावर पण असे जत्र. पण शेवटी एक कधीतरी ठरवावं लागतं की आपण आता मध्ये ब्रिदिंग घेतलं तरच आपण चांगला कंटेंट देऊ शकतो, थोडं सूचनाही ते करतो. आता बघ ना, आज आपला इंटरव्ह्यू त्यामुळेच होऊ शकला, गॅप मिळाला, आपल्या गप्पा झाल्या. सर तुम्ही आता कॉमेडीची बुलेट ट्रेन केलं, त्याच्यानंतर भूबाई भू केलं, आणि आता हास्यचित्र केलं, इतक्या वर्षामध्ये विनोद किती बदलला आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तसा विनोदाचा प्रवास कसा आहे, काय वाटतं तुम्हाला? विनोद आता आपण त्या विनोद बदलण्याच्या एका घटकावर मगाशी बोललो की भावना दुखावणे आणि याच्यामुळे जो विनोद संकुचित करून, त्याच प्रकारे विनोद हा हळूहळू कसा बदलत जातो ना, की विनोद ज्या घटकांवर केलं जातो ना त्या घटकांमध्ये जसे बदल होत जातात ना, तसा विनोद सुद्धा बदलत जातो, किंवा समाज जसा ग्रो होतो, किंवा समाज ग्रो होतो म्हणण्यापेक्षा चेंज होतो, त्याप्रमाणे विनोद वेगवेगळा होत जातो. म्हणजे एकेकाळी स्त्रियांना ड्रायव्हिंग येत नाही याच्यावर खूप विनोद केले जायचे, आता तसा विनोद केला ना खूप कमी लोक हसतील, आता स्त्रिया छान गाडी चालवायला लागल्यात, किंवा पूर्वी तू बघशील सिटकॉम्स मध्ये बऱ्याचदा असा एपिसोड असायचा की पुरुष स्वयंपाक करायला बसायचे, मग त्यांना काही जमायचं नाही, मग ते हॉटेलमधून मागवायचे आणि मग हे करायचे, आता अनेक पुरुष सुद्धा स्वयंपाक करू लागले. पुरुष म्हणजे साडी नेसलेल्या पुरुषाने विडी ओढली की पूर्वी लोक हसायचे, आता सिगरेट स्त्रीने ओढणे याच्यामध्ये कोणाला विनोद वाटणार नाही. मला आठवतं मोरूजी मावशीमध्ये त्याच्यावेळी बिजू मामा घेऊन याच्यात लोक फुटायची की एक साडी नेसलेलं कोणीतरी, आता साडी नेसलेली स्त्री सिगरेट ओढते या चित्रात लोकांना काही विशेष गंमत वाटत नाही. तर कॉमेडीसाठी ना ह्या गोष्टी, जसा समाज बदलतो ना तसं कॉमेडीचे घटक, काही घटक खूप डायल्यूट होत जातात तर काही कॉन्सन्ट्रेटेड होत जातात. आणि दुसरं काय होतं हे तर समाज तर बदलते, दुसरीकडे विनोदाला हसू येणं कशावर अवलंबून आहे, तुमच्यापर्यंत किती विनोद पोहोचतो त्याच्यावर. पूर्वी प्रेक्षकांना विनोद मिळण्याची साधनं काय होती तर काही पुस्तक, काही लेख, ज्यावेळी दूरदर्शनही नव्हतं त्या काळात पुलंची कादंबऱ्या, त्यांची व्यक्तिचरित्र, जेव्हा विनोदी लेखन, विनोदी दिवाळी अंकातले विनोदी लेख, त्यावेळी ते एक मासिक असायचं आवाज, छोट्या छोट्या याच्यातला विनोद, त्याच्याने आम्ही खूप हसायचो. त्यानंतर वर्तमानपत्रात एक कॉलम असायचा, हत्तेरेकी असे काहीतरी हसाबरे, छोटे छोटे कार्टून्स, ते आम्हाला आनंद द्यायचे, विनोद द्यायचे. आता काय झालं, विनोद पुरवणाऱ्या माध्यमांची संख्या खूप मोठी आहे, म्हणजे दूरचित्रवाणी आलं तिथं विनोद यायला लागला,
नाटकातला विनोद होता. पूर्वी ना विनोदी नाटकासाठी तुम्हाला लग्न थिएटर पर्यंत यायला लागायचं, लायब्ररीत जाऊन पुस्तक वाचायला लागायचं. आता तुमच्या घरात विनोद आहे, दिवाळी अंक सुद्धा तुम्हाला घ्यायला जावी लागायची लायब्ररी. आता टेलिव्हिजन जसं सुरू झालं तो घरात आला, विविध इमोशन्स घरात आले, तसा विनोद पण तुमच्या घरात आला. पुढे माध्यम इतकी बदलली, आता तुमच्या हातात मोबाईल आला तर मोबाईलवर विनोदी चित्रपट पाहणे, विनोदी लेख वाचणे हे सगळं आलंच आलं. त्याच्याबरोबर छोटे छोटे चुटकुले आता यायला लागले हळूहळू. त्याचं माध्यम इतकं मोठं झालं सोशल मीडियाचं की आता इन्स्टावर विनोद करणारा वर्ग तयार झाला, म्हणजे गावातल्या नवरा बायको बसल्या बसल्या विनोद करतात. असे हजारो लाखो लोक आहेत जे रोज तुम्हाला विनोद देत आहेत. आता ह्या सगळ्या विनोदाच्या वेगात तुम्हाला तुमचा विनोद पळवायचा आहे, तेवढा वेगवान ठेवायचा आहे. म्हणजे तुम्ही केलेला विनोद ह्या सगळ्या कुठल्याच माध्यमात दिसलेला नसेल याची शाश्वती असेल तरच तो मांडायचा. इतक्या मर्यादा विनोदाला आता आमच्यासारख्या प्लॅटफॉर्मवर आल्या. तंत्रज्ञान बदलतं ना, तसंही विनोदाचा गोष्टी बदलत जात. म्हणजे मोबाईल नव्हता त्या काळात ना, गैरसमजाचा विनोद करणं खूप सोपं असायचं की अरे संपर्कच झाला नाही, 8 दिवस मी तुझं. आता तुम्ही हे बोलूच शकत नाही. त्यावेळेची बरीचशी नाटकं किंवा बरेचसे सिनेमे तू काढून बघशील ना, तर त्यातली ट्विस्ट हे गैरसमजावर असायचे आणि कुणीतरी कोणाला तरी संपर्क साधू शकलं नाही काही. आता मोबाईल आल्यामुळे काय झालंय, तुम्हाला ते कारणच देऊन चालत नाही. त्यामुळे तुम्हाला नवीन चॅलेंजेस, म्हणजे मोबाईलमुळे हे बरेचसे घटक गेले, त्याचबरोबर मोबाईलमुळे नवीन गोष्टी मिळाल्याच होत्या. की मोबाईलवर आम्ही कितीतरी स्किट्स केली, म्हणजे नवऱ्याचा चॅट अगदी बायकोने बघणे, त्याचा सिक्युरिटी कोड आणि आपलं आमच्या इथं प्रकरण नाटक मोबाईलवरचे जे काही संपर्कात जे काही गोंधळ होत आहेत ते. म्हणजे तंत्रज्ञान समाजातल्या बदलणाऱ्या स्त्री पुरुषांमधले संबंध, स्त्री पुरुष रिलेशन्स पण खूप बदलत चालले. पूर्वीसारखे तसे राहिले नाहीयेत. आता स्त्रिया जास्त बोल्ड झाल्या. म्हणजे मला तर असं वाटतं ना की यापुढचा विनोद 15-20 वर्षांचा विनोद ना, 20 वर्षांनंतरचा विनोद हा फॅमिलीचा विनोद कसा असेल मला कळत नाही. कारण आता एक नवरा बायको आणि एक मुलगा अशाच सीमित फॅमिली आहेत. आजही आमच्या स्ट्रीटमध्ये भाऊ येतात, बहिणी येतात, काके येतात, मामे येतात. हे आम्ही जनरेशन म्हणून आपण करतोय. हे ह्या 20 वर्षानंतरच्या लोकांना हे पण नसणार आहे आता. कारण त्यांना कोण भाऊ बहीण आणि मामा काका सगळे जण येणार आहेत. म्हटल्यावर त्यांना हे सगळं जाणार आहे आणि कदाचित त्यांना वर शेजारी नसेल. त्यांना त्यांचा विनोद बराचसा टेक्नो कदाचित असेल, रोबोने केलेला गोंधळ किंवा व्हर्च्युअल कुठल्या तरी ह्यानं केलेला गोंधळ, त्या ऍपमुळे झालेल्या गमती. ते आपण दाखवलं की हास्य जत्रात आपण गुगल सारखं केलं. ते आता विनोद समाजात जसं एकत्रित कुटुंब कमी कमी होत जाईल, एक छोटी फॅमिली होईल, त्यावेळी हे जे नातेवाईक आज आपल्याला विनोदाला मदत करताय, मामा आल्यामुळे झालेला गोंधळ, भाऊजीमुळे मेहण्यामुळे, ही नाती जर पुढे अशी राहिली नाही आणि जर कुटुंब फक्त नवरा बायको मुलगा मुलगी एवढंच सीमित झालं. आता तर डबल इन्कम नो किड्स थिंक फॅमिली जे म्हणतो की मुलच नको अशा पण फॅमिली तयार होते. म्हणजे मोरूची मावशी व्हायला मावशी माहिती तर असली पाहिजे. खरे काही वर्षांनंतर ही मावशी आहे ना, आताच माहिती नसेल मुलांना, तर तुम्ही विनोद कसा कराल. त्यामुळे विनोद हा खूप इंटरेस्टिंग बट तरी विनोद होणार. कारण लोक काही ना काहीतरी जे घडतंय त्याच्यावर विनोद होत राहणार. फक्त हे सगळं बदलत जाणार आणि आतापर्यंत ते बदलत आलंय. पण हे चॅलेंजिंग होत असेल. हो, चॅलेंजिंग होतं आणि हास्यजत्रेत म्हणून आमच्या इकडं वुमन एम्पॉवरमेंट खूप आहे आमच्या इथे सगळे. पूर्वी बघ फेमिनिझमवर खूप विनोद व्हायचे, स्त्री मुक्ती आंदोलनावर टीका असलेले बरेच मराठी सिनेमे दिसतील तुला. आता तसे विनोद नाहीत चालले. आता तुम्ही केलं तर तुम्हालाच ते पटत नाही. कारण स्त्रिया तेवढ्या सक्षम झाल्यात आज, त्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं अधिकार गाजवत आहेत. त्यामुळे हास्यजत्रेत बघितल्यानंतर असंही असतं ना, म्हणजे ऍक्ट्रेस म्हणून मला कायम जाणवतं की बायका विनोद चांगला करू शकत नाही. पूर्वी असं हे खूप होत. आता हास्यजत्रेचं बघितलं बायका निम्मे आहेत. म्हणजे लेडी बॉस पुढे पुरुषांना लेडी बॉस आवडत नाही असं पूर्वी विनोद दाखवायचे लेडी बॉस आल्यावर, किंवा लेडी बॉसला कसं कशातलं काही कळत नाही. आता लेडी बॉस स्वीकारली आहे, सगळ्या समाजानं स्वीकारली. आता तुम्ही तो विनोद करूच शकणार नाहीये. तर ह्या गोष्टीच्या बदलत जात आहेत ना. आणि बरीचशी तू पूर्वीची नाटकं बघशील, एक गेला माधव कोणीकडे असेल काय, एक माणूस एक पुरुष ज्याची 2 अफेअर आहेत 3 अफेअर आहेत,
हास्यचित्रात बऱ्याचदा असा तू बघशील लॉली मोना ही अशी भन्नाट कॅरेक्टर्स आहेत ना की यांचे चार चार मित्र असतात जे समाजात आहे ज्या पद्धतीने समाज बदलतो ना त्या पद्धतीने विनोद सुद्धा बदलत जातो आणि त्यातूनच त्याला मर्यादा पण येत जातात आणि त्यातून नव्या नव्या शक्यता पण त्याला सापडत जातात. विनोदातून एकच फक्त पाहिलं की आपण निर्माण केलेला विनोद प्रेक्षकांनी रचण्याच्या आधी आपण रचून मोकळ झालं पाहिजे. तो विनोद तो अनपेक्षित पाहिजे ना कारण अनपेक्षित नसेल तर विनोद आहे की तुम्ही जर विनोदाच्या क्लायमॅक्सला वेळ लावला तर त्याच्या आधीच त्याला तो कळतो आणि कळलेला विनोद आवडत नाही. त्यामुळे तो एकतर त्याने मनात घेतलेला विनोदाच्या पेक्षा टोकाचं काहीतरी असलं पाहिजे किंवा त्याला सुचण्याच्या आधी तुम्ही व्यक्त झाला पाहिजे ज्याला आपण टायमिंग टायमिंग म्हणजे ते. त्यामुळे तो वेग आता प्रचंड आहे. पूर्वीचे कॉमेडी नाटक जर आपण वाचले तर आता लक्षात येईल की त्याचा वेग खूप कमी होता कारण छोट्या गोष्टीवर पण एक विनोद व्हायचा ते आता इतका भडीमार झाला की तुम्हाला खूप वेगवान विनोद करायला. पण हे लेखक म्हणून खूपच चॅलेंजिंग चॅलेंजिंग कसं होतं ना त्या त्या पिढीचा लेखक त्या त्या पिढीच्या प्रमाणे जनरेशनला समजून घ्यायला जुन्या जनरेशनला हे चुकीचं वाटतं बऱ्याचदा की त्यांना अरे एका ओळीत कसं तुम्ही एस्टॅब्लिशमेंट केली सगळ्या गोष्टीची आणि लगेच कसे सुरू झाले पुढे गेला. पण आजही तुम्हाला जुनी नाटकं बघताना हसवतात का? हसवतो. कारण आपण ती नाटकं बघताना त्याच माइंडसेटने बघतो आणि आजचं नाटक बघताना आजच्या माइंडसेटने बघतो. त्यामुळे आजचं नाटक रेंगाळलेलं आवडत नाही आपल्याला. जुनं नाटक रेंगाळलेलं असेल तरी सुद्धा आपल्याला ते आपण ते स्वीकारलंय की हा हे असं हे नाटक असंय मग. तर हा एक फरक पडतो की प्रत्येक आधीच्या पिढीला वाटतं ना की विनोद बिघडत चाललाय आणि त्या त्या पिढीला आवडत असत. प्रत्येक आधीच्या पिढीला वाटतं की नवीन बॉलिवूड म्युझिक बिघडलेलं आहे आणि आत्ताच्या पिढीला म्हणजे मला कळत नाही की हे आजकालची हिंदी गाणी मुलांना पाठ कशी होतात पण या मुलांना पाठ असतात आपली जेवढी किचकट गाणी आणि आपल्या आधीच्या जनरेशनला आपल्या गाण्यांबद्दल तेच वाटत होतं. हे विनोदाबाबत सुद्धा कळतं. आता म्हणालो ना ते पोस्ट ऑफिस उघडाय नावाची मालिका आणि हास्य असं दोन्ही मालिका आपल्याच. पोस्ट ऑफिसचा जर तू वेग पाहिला ना तर तो नाईन्टीजचा काळ असल्यामुळे तिथल्या विनोदाची पद्धती पण थोडी स्लो होती. त्याचं टेकिंग पण स्लो होतं. त्याचं एकूणच प्रिमाइस त्या गतीने ठरवून केलं होतं. सुरुवातीला दोन तीन एपिसोड लोकांना वाटलं की यात हास्यचित्रेची मजा आली पण हास्यचित्रेची मजा नाहीच आहे ती कारण ते पोस्ट ऑफिस आहे ते वेगळं आहे. ते जे तुमचे लेबल्स काढून स्वीकारायला वेळ लागतो तेवढा वेळ त्यांनी घेतला आणि आज आम्हाला प्रत्येक पोस्ट खाली पोस्ट ऑफिस उघडायला दोन कधी करणार असे प्रतिक्रिया आहेत. कारण हळूहळू ते तो वेग त्यांना आपला असं वाटत नाही म्हणजे पोस्ट ऑफिस उघडल्यानंतर इतक्या प्रतिक्रिया आल्या की आम्हाला नव्या जनरेशनला तुमच्या मुलांना अशी एक यंत्रणा होती ती अशी असायची हे दाखवायला ते आर्काईव्हवर गर्दी होते. खरं आज पोस्ट ऑफिसला कोणी जातच नाही. पूर्वी पोस्ट ऑफिस शिवाय तुमचा आठवडा पूर्ण होतच नसतो. काही ना काही निमित्तानं जावं लागायचं. तर तो तो वेग आहे ना त्या त्या काळाप्रमाणे लोक स्वीकारतात सुद्धा. जसं तुम्ही तर सिरियल निर्मिती हा विषय आता पोस्ट ऑफिस मधनं मांडला तुम्ही फक्त आता तुम्ही दोन सिरियल्स म्हणजे एका वेळेला सोनीवर तुमची पोस्ट ऑफिस आणि दुसरी सिरियल चालू आहे. तर तुझं माझं सपन हा एक वेगळा विषय आहे कारण बरेच वेळेला ना सिरियलमध्ये एक हिरोईन असते एक हिरो असतो ती प्रेमकहाणी खूप वेळेला असते ती वेगळ्या पद्धतीने मांडणं किंवा ती वेगळी असणं हे फार गरजेचं आहे कारण शेवटी कथा तर सगळ्या सिरियलच्या सेमच असतात. पण मग सिरियल निर्मिती करावीश असं का वाटलं तुम्हाला हास्यजत्रेनंतर एक पोस्ट ऑफिस आणि तुझं माझं सपन असा वेगळा विषय घेऊन कारण सिनेमा सिरियल निर्मिती हा एक पूर्णपणे वेगळा विषय आहे. बरोबर. पोस्ट ऑफिस उघडायची गोष्ट आम्ही कोविड दरम्यानच तयार केली होती. अजय बाळवणकर जे सोनी मराठीचे प्रमुख आहेत त्यांच्या डोक्यातलीच एक कल्पना होती की एक यंत्रणा जी रिजिड असते जी बदलायला तयार नसते आणि तिला सक्तीनं ज्यावेळी बदलायला लागतं त्यावेळी तिची काय परिस्थिती असते. म्हणजे आज पोस्ट जवळजवळ बँक झाल्यात किंवा एकेकाळचं एमटीएनएल कसं होतं आणि आज टेलिफोन हा काय प्रकार झाला तर ही यंत्रणा बदलावर आपण काहीतरी करूया. त्यामुळे ते तेव्हा ठरलं होतं त्याची आम्ही वेबसिरीज करणार होतो 8 ते 10 एपिसोडची आणि त्या दृष्टीनं ते कथानक तयार झालं होतं. नंतर 2 ते 3 वर्षांनी सर असं म्हणाले की आपण इकडेच त्याचा एक 4 महिन्यांचा सीझन करू म्हणजे
पोस्ट ऑफिस उघडाय ही मालिका 40 एपिसोडचीच करायची हे ठरवूनच केलं होतं. कारण ती गोष्टच तेवढी होती की पोस्टात संगणक येतात आणि संगणकीकरणात काय काय गोंधळ होतात याची ती गोष्ट होती. त्यामुळे ही पहिली मालिका होणं ना हे खूप असं स्वाभाविक झालं की ती गोष्ट ऑलरेडी आम्ही एका वेगळ्या याच्यासाठी तयार केली होती. सोनी मराठीला त्यावेळी एक या टाइम स्लॉटला एक 4 महिने हा सीझन एक चांगला होईल असं वाटलं आणि त्यांनी सांगितलं आणि मग त्या गोष्टीची आम्ही मालिका केली आणि त्या निमित्तानं असं झालं अवधूत पुरोहित हा पोस्ट ऑफिस उघडायचा दिग्दर्शक तो कारण आम्ही ते करू शकणार नव्हतो त्यावेळी. सचिन त्याच्याकडे थोडंफार सुपरवाईज करत होता सुरुवातीला आणि लक्ष घालत होता सगळ्यात पण पूर्णपणे जाऊ शकत नव्हता कारण हास्य जत्रेचं शूट चालू होतं. त्यामुळे आम्हाला सचिन म्हणजे मी सचिन काही जण म्हणतात की स्वतःशी बोलतो असं वाटतं. गोस्वामी असं गोस्वामी जाऊ शकणार नव्हते हा गप्पी असं ठरलं. तू मोठे म्हणत जा मी गोस्वामी म्हणेल. परवा स्टेजवर राहिला होता काहीतरी चांगली कॉन्सेप्ट केली म्हणून प्रसाद ने बोलवलं. तिथेही तो म्हणाला की मी पाहिलं मला कल्पना आहे की सचिनने ते बसवलं असणार आणि नंतर मला म्हणाल की अरे अवधूत मागे मला म्हणाल होतं की सर मला काही कळत नाही मला सारखं वाटत की हा म्हणून स्वतःविषयी स्वतःला सचिन मला नंतर कळलं की हा पूर्वी जे म्हणायचे ना की राजे बोलायचे की आम्ही हे केलं सहा बोलतो की काय आम्ही परवाच असं ठरवलं होतं की म्हणजे मी नॉर्मली मोठेच म्हणतो तर तो म्हणाल मी पण आपली सवय गोस्वामी तिकडे जाऊ शकणार नव्हता रिपेअर करते. आणि त्या निमित्ताने ना अवधूतशी आमचा खूप चांगला रॅपो झाला आणि पोस्ट ऑफिस उघडे संपता संपता अवधूतचा एकदा आम्हाला फोन आला सर भेटायचंय. तो म्हणाला सर एकत्र काहीतरी करूया का एक फिक्शन करूया मी बघेन ती सिरियल तुम्ही प्रोड्युसर म्हणून राहा. आणि सोनी मराठीलाही त्यानं सांगितलं की हे तयार असतील आणि असं असेल तर करूया का. आणि सोहा कुलकर्णी जी सोनी मराठीची प्रोग्रामिंग हेड आहे ती अजय सर ते म्हणाले अरे चांगलं आहे सर की पोस्ट ऑफिस उघडी आहे जर 40 एपिसोडची छान मालिका केली तर पुढे सुद्धा एखादी मालिका आपण करूया. आणि त्यावेळी नेमकी त्यांनीच एक गोष्ट एक लाईन तयार केली होती चॅनलच्या प्रोग्राम चॅनलच्या टीमनेच एक लाईन तयार केली होती की एका पैलवान मुलीची गोष्ट होती ती आणि त्या मुलीची प्रेम कहाणी होती ती आणि तिचा नवरा सुद्धा पैलवान असतो पण त्यानं कुस्ती सोडलेली असते आणि नंतर त्या दोघांचा एकत्र प्रवास एकाच वेळी ते गुरु शिष्य पण आहेत आणि नवरा बायको पण आहेत असा एक तो त्यांचा डोक्यातला विचार होता आणि तो जरा वेगळा वाटला आपल्या म्हणजे ही दैनंदिन मालिका कौटुंबिक आहे जशी जशी प्रेक्षकांना हवी असते की ती सून असावी तिला सासू असावी तिला सगळे नातेवाईक असावेत त्यांनी तिला छळावे त्याला 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 तिने पुरून ओरावे हे सगळं या मालिकेत आहेच म्हणजे ते सगळे एलिमेंट्स आहेत. फक्त याची नायिका आम्हाला वेगळी वाटली की ही इतर नायिकांसारखी सहन करणारी नाहीये ही रिबेल करते प्रत्येक वेळी. ही नवऱ्याला थेट तू माझ्याशी संसार केला पाहिजे याचं महत्व पटवून देते त्याची दारू सोडण्याचे प्रयत्न करते सासूला सासू समोर स्वतःला सिद्ध करते आणि ती फॅमिली एकत्र आणणं आणि बोल्डली सगळं करत असल्यामुळे ना ते आम्हाला वाटलं की अरे हे काहीतरी इंटरेस्टिंग होईल आणि म्हणून ती गोष्ट करायला लागलो. मग अमोल पाटील आणि आपला स्वप्नील गांगुर्डे आणि आमचा केडी म्हणजे कौस्तुभ दिवाण तो डायलॉग लिहितो ही रायटर्सची टीम तयार झाली. हरीश कसपटे हरीश कसपटे म्हणून तोही मदतीला असतो रायटिंगच्या. तर एक रायटर्सची टीम तयार झाली अवधूत होताच मग अवधूतकडे त्यांचे सगळी ती एक टीम तंत्रज्ञांची टीम सुद्धा होती त्यातून एक सहज या म्हणजे विनाशायास तयार झालेलं प्रोडक्शन होत. फिक्शनचा आमचा अनुभव नाही आम्हाला आणि आजही पडणार अवधूतच ते बऱ्यापैकी त्याचं पण ह्या आपण असं म्हटलं हिरोईन हे करते ते करते पण सर आणि तुम्ही म्हणजे गोस्वामी सर आणि मोठे सर तुम्ही खूप राजकीय सामाजिक ह्याच्याविषयी तुम्हाला एक आतून कळकळ आहे किंवा तुम्ही तुमचं काम करत असता तर हे सगळे विषय सिरियल किंवा टीव्ही माध्यमात यावेत असं तुम्हाला वाटतं का आणि येणार असतील तर ते कसे तुम्हाला आणायला आवडतील असं मला वाटतं. नाही नक्कीच हे विषय आवडतातच आम्हाला
फक्त दैनंदिन मालिकांचं बघशील म्हणजे तर आता हे 100 एपिसोड जे झाले किंवा गेले 15-20 वर्षातल्या मालिका बघशील तर त्याचा जो प्रेक्षक वर्ग आहे म्हणजे आम्हालाही असं झालं ना सुरुवातीला काही काही गोष्टी खूप सरप्राईझिंगली कळायला लागल्या दैनंदिन मालिका करत असताना की दैनंदिन मालिका या महिला खूप बघतात स्त्रिया ह्या खूप बघतात म्हणून तर त्याच्यातला अमिताभ पण स्त्रीच असते आणि गब्बर पण स्त्रीच असते तिथे पुरुष कलाकार अक्षरशः मागे उभे असतात बऱ्याचदा त्यांना त्यावर व्हॅल्यूच नसते कारण ते पूर्णपणे स्त्रियांचं माध्यम आहे आणि रोज आणि आज महाराष्ट्रात 99% अरेंज मॅरेज होतात आजही लव्ह मॅरेजचं प्रमाण कमी आहे त्यामुळे अरेंज मॅरेज मधून दुसऱ्या फॅमिलीत गेलेल्या स्त्रिया त्यांची कुटुंब त्या कुटुंबातल्या स्त्रिया हा प्रेक्षक असतो त्याचा त्या सतत ना कुठेतरी स्वतःच्या लाईफशी मालिकांना रिलेट करत राहतात त्यांना सगळ्यात जास्त ना त्यांच्या गोष्टी आवडतात बघायला एकतर थेट त्यांच्या असाव्यात नाहीतर मग आध्यात्मिक अगदीच श्रद्धा आणि याच्याशी संबंधित असलेल्या अन्यथा मग ऐतिहासिक की महाराज काही बुवा बाबा आणि यांच्यावरच्या कारण तो पण एक त्यांचा श्रद्धेचा विषय असतो म्हणजे आता तुझं माझं सपनच्या निमित्तानं प्रेक्षकांशी ज्यावेळी इंटरॅक्शन होते ना तर त्यावेळी एक स्त्री म्हणाली मला खूप आवडली ती कारण तिने तिच्या जावेला असं उचलून घेतलं मलाही माझ्या जावेला एकदा उचलून घ्यायचं म्हणे तर तिने पहिलं तिचं स्ट्रॉंग असणं वगैरे ना आता आजही प्रेक्षक हा खूप रिलेट करत असल्यामुळे कथानकही खूप कौटुंबिक वळणाचीच येत आहे म्हणजे राजकारणावरची मालिका जरी आली तरी त्या राजकारणातली ती स्त्री महत्वाची असते आणि परत तिची फॅमिली त्यांचा ड्रामाच तिथे महत्वाचा असतो आता काय होतंय ना की आपल्या इथला जो काही एक प्रेक्षक वर्ग आहे ज्याला वाटतं की हे ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असावं तो प्रेक्षक वर्ग रोज दैनंदिन मालिका बघतच नसतो ज्या कुठल्या येतात तो रोजच्या रोज जाऊन मालिका बघणार नाहीये तो वेबसिरीज बघत असतो तो फिल्म्स बघत असतो आणि ते बघून त्याला असं वाटतं की अरे हे इकडे का होत नाही पण इकडे आलं तर तुम्ही कमिटेड तिकडचा ऑडियन्स नाहीच आहात त्यामुळे अशा बऱ्याच मालिका चांगल्या सामाजिक कार्यक्रम मांडणार आहेत ज्योतिबा फुलेंवरचं एक मालिका झाली लोकमान्य टिळकांवरती जिथे समाजाच्या महत्वाच्या गोष्टींवर काहीतरी सांगणाऱ्या मालिका आपल्याकडे झाल्या बाबासाहेबांच्या आयुष्यावर मी तेच म्हटलं ना एक तर ऐतिहासिक पुरुष महिला वर्गात कमी प्रतिसाद मिळाला मध्ये पुन्हा कौटुंबिक गोष्टींनाच प्रतिसाद मिळते आणि ह्या मालिका कालांतराने बंद करायला लागल्यात खरं ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य वेचली आहे त्या माणसांच्या आयुष्याचा आलेख पावासा नाही वाटत प्रेक्षकांना टेलिव्हिजनच्या त्यांना त्यांचं सामान्य जीवनातले जे काही त्यांचे षडरिपू आहेत ते सगळे दिसत राहिले पाहिजे त्याच्यातलं एक कोणीतरी सहानुभूतीस पात्र असलं पाहिजे कोणीतरी दुष्ट असलं पाहिजे कोणावर तरी अन्याय होत असलं पाहिजे कोणीतरी अन्याय करत असलं पाहिजे आणि ते कुटुंब तिला तिच्या कुटुंबासारखं वाटलं पाहिजे कुणा महिलांना तर हे सगळं कॉम्बिनेशन फक्त टेलिव्हिजनला दैनंदिन मालिकात होऊ शकत त्यामुळे तू जे म्हणाले की सामाजिक आशय किंवा हे जे काही अशा पद्धतीची जबाबदारी असणारी कथानक आली पाहिजेत का तर ती या माध्यमात कधीच पूर्ण येणार नाही ती ना अपूर्ण विधान करते आणि त्या सामाजिक विषयाची प्रतिष्ठा घालून बसते कारण याची गरज वेगळी यांना रोज काहीतरी पुरवणं आहे आणि सामाजिक मुद्दा हा खूप चिंतनाने आणि अत्यंत पिनपॉइंट असला पाहिजे तर तो लोकांपर्यंत पोहोचेल तो असा पुसट होऊन गेला ना तर त्या मुद्द्याची आवाज निघून जाईल त्याची गरजच जाईल तर ढोबळ त्यामुळे त्यासाठी वेबसिरीजेस आहेत आणि हे चांगलं माध्यम आहे चित्रपट आणि काय होतं की 20 एपिसोड असतो रोज 20 एपिसोड मध्ये तुला असे ट्विस्ट अँड टर्न्स ठेवायला लागतात की इतर 5 चॅनल्सना सोडून प्रेक्षकांनी हीच मालिका बघितली पाहिजे म्हणजे बर हे ट्विस्ट अँड टर्न्स तुला एका कौटुंबिक किंवा अशा ऍक्शन पॅक्ड कथानकात नेहमी मिळत राहतात कारण या रचलेल्या गोष्टी असतात हे असे ट्विस्ट अँड टर्न्स तुला इतर विषयांमध्ये रोज नाहीत मिळणार त्यामुळे सचिन म्हटला तसं ना हे तुम्हाला जिथे तुम्ही कमिटेड ठेवता की एक 7 एपिसोडची ही वेबसिरीज आहे 8 एपिसोडची आहे किंवा 2 तासाचा हा चित्रपट आहे तिथे तुम्ही ते विषय छान मांडू शकता दैनंदिन मालिकेच्या याच्यात असे विषय आणणं
म्हणजे आता समजा तुंबाडचे खोत सारखी मालिका आहे, तुंबाडचे खोत येऊन गेली पण तुंबाडचे खोत कादंबरी जेवढ्या जणांनी वाचली आहे ना तेवढ्या जणांनी मालिका नाही पाहिजे. माध्यम मोठं असूनही खर तर ती जास्त आवडायला पाहिजे, पण इथे तुम्ही त्यात गुंतून जाता आणि तेवढं तुम्ही त्या 20-20 मिनिटाच्या तुकड्यांमध्ये तुम्हाला ती मालिका ती देऊ शकत नाही. कारण श्रीनांनी लिहिताना काहीशे पानं लिहिली आहेत, त्यांनी प्रत्येक चार पानावर एक ट्विस्ट आणायचा म्हणून नाही लिहिलेली. बरोबर, ते तुम्हाला प्रत्येक चार पानावर एक ट्विस्ट आणायला लागतो जो तिकडे नाहीये. त्यामुळेच ना साहित्य आणि हे इकडे येणं खूप कठीण होऊन बसतं. पूर्वीच्या काळी यायचं कारण तेवढी विकली सिरियल असायच्या, आठवड्यातनं एकदा असायच्या, 13 भागाच्या असायच्या, 26 असायच्या. त्यामुळे मग ते 26 मध्ये ना बरोबर ते एक पडगवली बरोबर ती 26 भागात व्हायची, किंवा रथचक्र बरोबर ती 13 भागात, झोपी गेलेला जागा झाला बरोबर 13 भागात हे व्हायचं. आता काय ना, तुला झोपी गेलेला जागा झाला 2 वर्ष कसं करणार तू? नाही तर टेलिव्हिजनची मालिकांना सुरू तुम्हाला करता येते, बंद प्रेक्षक करते. हा म्हणजे त्यामुळे तू ह्या गोष्टींना किती काढणार? करेक्ट करेक्ट. त्याचा जयभीम नावाचा जो सिनेमा होता, राष्ट्रीय पातळीवर गाजलेला सिनेमा, अत्यंत महत्वाचा विषय मांडणारा सिनेमा, त्याची तर मालिका केली 500 भाग, तर तो मुद्दा किती किती काय दाखवणार? आणि आर्टिकल 15 आर्टिकल 15 किती महत्वाचा विषय तो सिनेमातच. कारण तुम्ही त्या बंद खोलीत जाऊन शांतपणे मला या विषयाची माहिती घ्यायची आहे या मनस्थितीतच ते पाहिजे. बरोबर. मालिका ह्या ना ज्यावेळी घरात होता त्यावेळी सिनेमा सारखा एक सेटअप नसतो, सगळं चाललेलं असतं. मुलगा इकडनं उड्या मारून तिकडे जातो, मध्येच ते असं टीव्ही पाहतात, फोडणी दिली जाते, फ्रीज उघडला जातो, डबे काढले जातात, कोणीतरी शेजारचे आले की त्यांच्याशी 2 मिनिटं बोलले जात. ह्या सगळ्या दैनंदिन व्यवहारातून ही मालिका पाहिली जाते. मालिका घरात लाईट बंद करून दाराला कडी लावून डोंट डिस्टर्ब असं करून पाहिली जात नाही. त्यामुळे तो आहे ना तुमच्या जगण्याबरोबर शेजारच्या घरात डोकावण्याचा एक आनंद आहे. त्यामुळे तुम्हाला सतत शेजारचं किंवा आजूबाजूचं घर द्यायला लागतं. मोठा सामाजिक आशय मांडायचा तर अशा विचित्र परिस्थितीत तो मांडताच येत नाही. आणि तिनं पूर्णपणे व्यवसाय झालाय मालिका हा. टेलिव्हिजन हे ना जाहीर तित्या सांगतं की आम्ही प्रेक्षकांनो नाही आहोत. इतर कला म्हणते की प्रेक्षकांनो नाही असावा असावा की नसावा यावर इतर कलांमध्ये वाद चालतात. टीव्ही सरळ सांगतो की हो आम्ही प्रेक्षकांनो नाही करतो. ते दर माझ्या आठवड्याला रिसर्च करतात, आपले माल आपला हा एपिसोड का जास्त वेळ बघितला गेला का नाही बघितला गेला याचं विश्लेषण करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट किंवा चांगली आवडलेली पात्र लोकांनी वर्षानुवर्ष बघत राहणं हे त्यांचा व्यवसाय म्हणून टेलिव्हिजनचीच गरज आहे. आणि मग गोष्टींना तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेटेड ठेवू शकत नाही, मग त्या गोष्टीत काहीही घडेल. कारण माणसं हळूहळू ना त्या माणसांसाठी मालिका बघतात. मग ती हिरोईन आवडायला लागते, मग त्या हिरोईनचं लग्न होऊ दे, मग नंतर तिला बाळ होऊ दे, मग नंतर तिचा घटस्फोट होऊ दे, मग तिचं काही होऊ दे, मग हे या हिरोईनचं आयुष्यभर जे होईल ना ते आम्ही बघत राहू. त्या पद्धतीनं त्या मालिका चालतात ना, त्यामुळे तिथे वेगळे विषय येणं हा खूपच कठीण प्रकार आहे. तुम्ही आता जसं म्हणालात की टेलिव्हिजन हा एक व्यवसाय आहे, तसं निर्माता होणं ह्याचं पण एक ट्रेनिंग असणं खूप गरजेचं आहे. कारण आता असं झालंय निर्माता म्हणजे ज्याच्याकडे खूप पैसे आहेत तो निर्माता होतो, आपल्याकडे ती फायनान्सर आणि प्रोड्युसर हा एक थोडा गॅप आहे असं मला वाटायला लागतं. पण तुम्ही एक काहीतरी त्याचं काय म्हणतात त्याला एक ट्रेनिंग, नाटक म्हणजे काय, सिनेमा म्हणजे काय, सिरियल म्हणजे काय, फिक्शन जे आपल्या शोज असतील ते करून तुम्ही निर्मिती क्षेत्राकडे वळलाय. पण तुम्हाला सर असं नाही वाटत की आज प्रोड्युसर होण्यासाठी पण एक कोर्सेस केले पाहिजेत? कारण इट इज नॉट अ इझी जॉब. ते तू आता ते निर्माताच्या संदर्भात म्हणाले, तर निर्माता ही एक वृत्ती पण असायला लागते. म्हणजे निर्मात्यांमध्ये पण खूप प्रकार आहे की भव्यतेची आवड असलेले निर्माते असतात, यांना इकॉनॉमी पार्ट नाही महत्वाची, पण छान झालं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे आणि मनासारखं करता आलं पाहिजे असे निर्माते असतात. काही व्यवसाय म्हणूनच येतात, ते म्हणतात चॅनलला हे आवडलं का ठीक आहे तसं असे म्हणणारे निर्माते ते गरजेप्रमाणे आहेत. तू जे त्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण म्हणतेस ना ते सिनेमात तर झालंच पाहिजे. कारण सिनेमा हा इतका वेगळा प्रांत आहे ना, तू कळतच नाही आपल्याला, पैसे टाकणाऱ्याला कळतच नाही त्याच्या सिनेमाचं नंतर काय होणार आहे. मग त्याला जो दिग्दर्शक किंवा मध्यस्थ हमी देतो ना त्यालाही त्याविषयी माहिती असतं असं नाही, त्यालाही अपुरीच माहिती असते. कारण इतका अनिश्चित असा व्यवसाय आहे तो,
त्याचं काय होईल कोणाला माहिती नाही, त्याचे अडाके प्रत्येक जण अनुभवात शिकत जातो. पण त्याचं जर एक सिस्टीम तयार झाली आपल्याकडे, मराठी सिनेमाची तर काहीच यंत्रणा नाही, म्हणजे मराठी सिनेमालाच एका चांगल्या यंत्रणेची गरज आहे की जी त्याचं नियोजन करेल, कुठली तरी समिती काय असेल मला माहिती नाही. तर निर्मात्याला तर हाऊस म्हणून येणार निर्माते खूप आहेत, तुझ्या म्हणाले गोठ्यामध्ये किंवा आईकडे आहे 50 करोड पडले त्यातले 4 करोड गेले तर फरक नाही पडत, निर्माता म्हणून निर्मित असं म्हणणारे खूप आहेत. आणि त्याला तो आनंद असतो, आपल्या शेतात करा, आपल्या बंगल्यात करा, ह्या मॅडमला घ्या तो नट पाहिजे, आपल्या घरी जेवायला या, आपण झालं शूटिंग असे आणले, या लेवलचे निर्माते असतात. त्यांना काही असते ते म्हणतात किती वेळ 9000 मोठा आलं मटण केलं थंड झाल्यावर खाण्यात काय असतो त्याला विचारलं सरबराही करण्यात त्याला आनंद असतो, त्याच्याकडे मोबलंग पैसा असतो. त्याला ज्यावेळी रिलीज झाल्यावर पहिल्या दिवशीच कलेक्शन 1.5 लाखच आलं तर होतं ना, तेव्हा त्याच्या बटन पार्टी सगळ्या त्याला रात्री लोक दिसायला, मग त्याला फारच भाऊ मूल्य वाटतं, 3-1 कोटी घातले आपण. पण त्याला फार दुःख नाही कारण त्याच्याकडे खूप पैसा. हार्डकोर प्रोड्युसर जे आहेत ना तिथे निर्मिती करणारच आहेत, त्यांनी व्यवसाय शिकला पाहिजे तरच यावं चित्रपटात. मालिकांचं तसं नाही, मालिका हा कॉन्ट्रॅक्ट आहे, म्हणजे तुम्ही काही पैसे टाकल्यावर चॅनल तुम्हाला त्यांनी ठरवलेल्या मुदत तुमचे पैसे देत असते आणि तुम्ही ते ठरवलेल्या मुदतीत नटा नाही द्यायचं असतं. तर ज्याच्याकडे तेवढी नैतिक सभ्यता आहे की आलेले पैसे करणाऱ्यांपर्यंत देऊन माझं एक जो मोबदला आहे तो काढून मी समाधानी राहून काम केलं पाहिजे, असा निर्माता होण्यासाठी ट्रेनिंगची गरज आहे आपल्याकडे. आपल्याकडे निर्मात्यांमध्ये चॅनल कडनं आलेले पैसे नटापर्यंत पोहोचताना जर त्याला नियोजन नाही करता आलं तर तो निर्माता अडचणीत येतो आणि तो जाणीवपूर्वक करतो असं नाही, त्याच्याकडनं खूपदा नकळत गोष्टी घडतात. असे अनेक निर्माते आहेत की ज्यांना मग ती इकॉनॉमिक सांभाळत आली नाही, कारण चॅनल अमुक दिवसांनी देणार, तुम्हीच अमुक दिवसांनी देणार आणि त्या दरम्यान आलेल्या पैशाचं योग्य नियोजन करता आलं पाहिजे. आणि हे अनेक निर्मात्यांना समजत नाही, म्हणजे TDS भरणे, GST भरणे आणि नंतर त्याचे दंड वगैरे जो होतो तो दंड तुमच्या ताळेबंदात तुम्ही योजलेला नसतो, कारण दैनंदिन मालिकेचा जो खर्च आणि मिळणार मोबदला फार मोठा नाही, तो नियमित आहे म्हणून त्या फायदा दिसतो. तो दिवसाला लाखो कमावणार नाहीये, छोटा आहे पण तो नियमित आहे, तो नियंत्रित असेल आणि नियमित असेल तर निर्मात्यांना त्यातनं प्रॉफिट दिसतो. तो जो कुठेही विस्कळीत झाला तर तो जो TDSचा दंड आहे, GST दंड आहे, तो दंड तुमच्या एकूण ताळेबंदाच्या पुढे जातो आणि तो लॉस मध्ये जातो निर्माता. असं खूपदा झालं. अत्यंत शिस्तबद्ध निर्माता पाहिजे ज्याला सगळ्या व्यवहाराची त्याला पूर्ण माहिती असली पाहिजे, त्याचं खरंच प्रशिक्षण असलं पाहिजे व्यवहाराच्या बाबतीत. बाकी जर चॅनल अत्यंत प्रामाणिकपणे पैसे देणार चॅनल आहे आपल्याकडे, तो काळ गेला. आता वाहिन्या सुरुवातीला काही वाहिन्या अशा आल्या असतील बरं, त्यावेळी त्या वाहिन्या सुद्धा नवीन होत्या, त्या टिकल्या नाहीत किंवा काही. पण आता तुम्हाला सांगितलं या एवढ्या रुपयांमध्ये तुम्हाला एक एपिसोड बनवायचा आणि तेवढे रुपये तुम्हाला मिळणार आहेत, तर त्याचं नियोजन करणे ही निर्मात्याची जबाबदारी आहे. आणि मालिका सगळेच जण का करतात तर मला वेळेवर पैसे मिळावेत आणि मला माझं काम सुद्धा वेळेवर व्हावं, म्हणजे कामाचे तास सुद्धा माझे माणसाने काम करावं असे असावेत आणि मला वेळेवर पैसे मिळावेत. या दोन गोष्टीच नियोजन करणं खूप गरजेचं असतं. कधी कधी असं होतं की काही मालिका खूप कमी भागांमध्ये बंद होतात, त्यावेळी निर्मात्यांना त्याचा आर्थिक झळ त्याची सोसावी लागते. पण तरी चॅनल त्यातले जे स्टँडिंग कॉस्ट आहे ती देतात, पण तरी तुम्ही निर्माता होता तर त्याची ती एक तुम्हाला ज्यावेळी तुम्ही 1000 एपिसोडची मालिका करता आणि तुम्हाला एक तो प्रॉफिट रेशो 1000 एपिसोडचा तुम्हाला जास्त मिळतो, त्याचवेळी जर एखादी मालिका अगदीच 70-80 एपिसोड मध्ये बंद झाली तर तुम्हाला जो तो फटका बसतोच. पण काम करणारे कलाकार आणि काम करणारे तंत्रज्ञ यांना वेळेवर पैसा मिळावा, पैसे मिळावेत आणि त्यांना कामही त्यांचं चांगलं व्हावं एवढं तरी प्रत्येक निर्मात्यानं केलं पाहिजे. तुम्ही स्क्रिप्टच वेळेत नाही दिली, सेट युनिट तिथं बसून राहिलं तर चॅनल काय करणार. आणि मराठीत काही खूप चांगले निर्माते आहेत आत्ताचे, मराठी चॅनल मराठी वाहिन्यांवर किती अनेक वर्ष मालिका करतात, कारण तेही शिस्त पाळतात आपल्या इथे.
की ते व्यवस्थित लोकांना पैसे देतात, प्रत्येकाचं एक कोष्टक असतं. आणि आम्ही तर आमचं 90 डेज कोष्टक पण बदलवतात, आता आम्ही दर महिन्याला पैसे देतो हास्य जत्रेला. आम्ही हास्य जत्रेला आता कोरोनामध्ये आम्ही असं ठरवलं की आता इतकी अडचण आहे तर 3 महिन्यानंतर जे पेमेंट होतं त्या पूर्वी सुद्धा कधीच 3 महिने होत नसत. आम्ही शूट झाल्यानंतर 1.5 महिन्यातच सगळ्यांची पेमेंट रिलीज करायचो. पण हास्य जत्रे आम्ही कोरोनानंतर असं ठरवलं की आता आपण शूट त्यांचं 30 तारखेला संपलं की पुढच्या महिन्याचे 5 तारखेला आर्टिस्टचं पेमेंट आणि 19 तारखेला तंत्रज्ञाचं पेमेंट, कारण मोठी पेमेंट असतात यांचे एकदा फायलिंग झालं की तंत्रज्ञाचं फायलिंग, असं करून आम्ही ते शेड्यूल केलेलं आहे. ते दर महिन्याला आम्ही पे करू आणि अजूनही आमची पेमेंट कधीच डिले होत नाही. TDS आमचा 7 तारखेच्या आम्ही भरलेला असतो, GST आमचं वेळेवर भरलेलं असतं, त्यामुळे आम्हाला त्याच्या विवंचना नाही. आणि हास्यजत्रेबाबत आम्ही हे करू शकलो कारण आता 700 एपिसोड म्हणजे 300-400 पुढे गेल्यावर ना निर्मात्याने जर व्यवस्थित बचत केली आणि त्यानं जर हे केलं तर या गोष्टी घडू शकतात. आम्ही मुळात दर महिन्याला पैसे काढतच नाही, आम्ही वर्ष संपल्यावर सगळ्यांची पेमेंट देऊन झाले की जे उरतात ते आमच्या दोघांचे आणि आता शासनाचं, शासन आमचा तिसरा पार्टनर टॅक्स द्यावा लागतो, त्यामुळे त्याचे त्या पार्टनरचे पैसे आधी द्यावे लागतात मग उरलेले तुमचे असतात. आणि मुळात आम्ही लेखक होतो आणि दिग्दर्शक होता, त्यामुळे ना सतत आपण एकत्र काम करत असल्यामुळे ना आपल्याला समस्या माहिती होत्या. आम्ही लेखकांना सुद्धा आम्ही आता मिटिंगचे पण फीस देतो मिटिंगला येतात. लेखक एक जर दिवस देतो तुमचा एक अख्ख्या मिटिंगसाठी, पर ती मिटिंग कुठली हास्य जत्रेची, हा एक अगदी तयार होणारा प्रोजेक्ट आहे, मला माहितीच नाहीये पुढे काय होणार आहे, तर त्याचं मी एक वेळ मी लेखक मित्र असेल तर त्याला म्हणेन जरा बघूया ना आपण ते झाल्यावर करूया. पण जिथे आता माहिती आहे की हे या शोचं आहे आणि या मिटिंग नंतर आपल्याला पुढे बनवायचे तर त्याचे आम्ही निश्चित त्यांना एक त्याचं रेम्युनरेशन आम्ही ठरवलेलं आहे. किंवा मी फू बाय फू आणि हे करत असताना आम्हाला नेहमी वाटायचं स्किट लिहिणाऱ्या लेखकांना, मी असेल आशिष पात्रे असेल असे अनेक जण आम्ही होतो की अरे आपली स्क्रिप्ट सगळीकडे जाऊन करतात हे कलाकार आणि त्याचा आपल्याला काहीच मिळत नाही. त्या याचे तुम्ही म्युझिकवाल्यांना राईट्स मिळतात, म्युझिकवाल्यांना पैसे मिळतात, मग आपलं काय? तर आता आम्ही काय करतो MHL लाईव्ह हा जो आम्ही शो सुरू केलाय की आमची झालेली स्किट्स चॅनेल आणि आम्ही करतो, तर आम्ही चॅनेलला सांगितलं की आमची इच्छा आहे की ही स्किट जिथे जिथे होतील ना त्यातला परत एक रायटर्सना एक त्याला रेम्युनरेशन असलं पाहिजे. मग आता आम्ही काय करतो की त्याचं एक रायटिंगची एक अमाऊंट बाजूला काढतो आणि ती आमची जी रायटर्सची टीम आहे त्याच्यामध्ये ती डिवाइड करून देतो. पण मला असं वाटतं ह्याला कारण तुम्ही स्वतः एक डिरेक्टर आणि एक रायटर आणि मग प्रोड्युसर झालाय त्यामुळे तो प्रवास पैसे व्यवसायात आलो नाही. आम्ही इथे क्रिएटिव्ह फील्ड मध्ये होतो ना, नकळत आमच्यावर जबाबदारी टाकली गेली आणि आम्ही निर्माती झालो. जसं तू पहिल्यांदा म्हणालीस ना की निर्माता पैसे असतील तर व्हावं लागतं, इथे आम्ही खूप कमी पैशांवर सुरुवातीला निर्माण झालो. पण बरेचसे तर सचिन म्हणाल तसे त्याने फोन केला आणि सगळे तंत्रज्ञान कलाकार बरेचसे ओळखीचे असे होते की ते म्हणाले की सर करूया आपण नंतर येईल, त्यामुळे या गोष्टी खर तर शक्य झाल्या आणि म्हणून हे घडते. आणि काय इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीची आपली इथं किंमतच खूप कमी आहे, ती हळूहळू तयार केली पाहिजे. आजही आम्ही काही गोष्टींबाबत आमच्या तक्रारी असतातच आपण, कारण आम्ही निर्माता म्हणून सगळ्या गोष्टी लिहून देतो, क्रेडिट्स मिळणं किंवा सगळ्या OTT ऍप्सवर रायटर डिरेक्टर्स आणि सगळ्या क्रूची क्रेडिट्स घेणार. आम्ही बोलतो की आता जर एक मालिका एका OTT प्लॅटफॉर्मवर तिचे एपिसोड दाखवले जातात तिथे तुमची क्रेडिट लिस्ट काढून टाकली जाते. तुम्ही जसं वेबसिरीजला स्किप इंट्रो ठेवता ना की ज्याला बघायचं तो बघेल नाही, तर तसं तुम्ही मालिकांनाही ठेवा ना, तर मालिकांचंही तसं झालं पाहिजे. किंवा मालिका ज्यावेळी वेगवेगळ्या भाषांमध्ये डब होतात त्यावेळी मूळ मेकर्स असतात त्यांना त्याची रॉयल्टी काहीच मिळत नाही. पण आपल्या इथं आता ही एक पद्धतच पडून गेली आहे की चॅनेल्स सगळे गोष्टी प्रोड्युसर्स कडून घेतात, प्रोड्युसर्स रायटर्स आणि यांच्याकडून घेतात आणि ती एक चेन तयार झाली. मला वाटतं निर्मात्यांच्या संघटना असतील, निर्मात्यांच्या संघटनांनी वगैरे या गोष्टीवर जर काम केलं ना तर आपल्या इथे हळूहळू इंटेलेक्च्युअल राईट साठी जास्त सजगता येईल लोकांमध्ये, त्याचा फायदा होईल पुढच्या. बरोबर. पण सर आज खूप बरं वाटलं की
हास्यजत्रेचा प्रवास आणि एवढे लाड करणारे प्रोड्युसर, मला रायटर आणि डिरेक्टर नाही, लाड करणारे प्रोड्युसर्स आहेत आज. कारण कलाकारांना बरेच वेळा अनेक गोष्टींना फेस करावं लागतं, जसं कोविडच्या काळात लागलं किंवा हे 3 महिन्याचं जे आहे, म्हणजे लोकांना असं वाटत असेल की आम्हाला पटापटा पैसे मिळतात, तर ते कलाकारांना मिळणारी चेन आहे. पण ती चेन तुम्ही तोडून त्या कलाकारांचा आणि लेखकांचा एवढा रिस्पेक्ट ठेवणारे दिग्दर्शक आणि लेखक आज आम्हाला भेटायला आले. आणि एक नक्की की हास्यजत्रा अशी चालू ठेवा, कारण खूप जणांना त्यांनी आनंद दिलाय. मी त्याची फॅन आहे खूप जास्त आणि प्रत्येक वेळेला सांगत असते. आणि एक कंप्लेंट नक्कीच करीन की जे नाटक आपण नाही केलं, आता मी परत नाटकाच्या निमित्ताने परत एकत्र काम करू, कारण सरांबरोबर नाटक करण्यासारखा दुसरा आनंद नाही मी स्वतः सांगू शकेन. पण तुम्ही एवढा वेळ दिलात, आज तुम्हाला सुट्टी होती तरी सुद्धा तुम्ही इथे आलात, त्याबद्दल खूप थँक्यू. पण तो टीम कनेक्शन पर्सन गिफ्ट तुम्हाला. थँक्यू. Thank you so much. Thank you. I think so, hey, Savita, and you are going to go home. I can thank you, Tanna, because you are going to get out of here. So, Tanna, just thank you. Yeah, nothing more else, but... Thank you so much, sir. Thank you.